भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. चला चला चला, पटपट जॉईन व्हा, फटाफट फटाफट जॉईन व्हायचं आहे मित्रांनो. चला चला चला, भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज येते सगळ्यांना? चला, फटपट 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 जॉईन व्हायचंय बाबांनो. मी सांगितलं तुम्हाला लेक्चर आहे 10 वाजता. चला पटपट पटपट जॉईन व्हा. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. येतोय का आवाज? चला चला चला, भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. सगळे यात आलेत का? चला, मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य अहो. भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला हो जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आपला रेफरल कोड वापरून तुम्ही प्लसवरती येऊ शकता मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. फटाफट फटाफट जॉईन व्हा. ओके, चला चला, आले का सगळे? भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ठरल्याप्रमाणे मी आलोय, तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं, पण बरेच जण आलेले दिसत नाही. पण ठीक आहे, जेवढ्या येतील तेवढे करूया स्टार्ट मित्रांनो. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. चला रे, दिसतोय का प्रत्येकाला प्रश्न? चला, चला चला चला, पटापटा पटापटा प्रश्न सोडवायचे. पहिलाच आहे, पंडिता रमाबाईंना कैसरे हिंद का देण्यात आला? चला, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे बाबांनो. प्रत्येकाला उत्तर जमणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही उत्तर द्यायचे आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. पंडिता रमाबाईंना मित्रांनो मिळालेला पुरस्कार, आता या पुरस्कारावरती कैसरे हिंदवरती प्रश्न विचारलाय का? तर यस, कैसरे हिंदवरती प्रश्न विचारलेला आहे.
हा कोणता किताब देण्यात आला होता त्यांना असा प्रश्न पण विचारलाय. आणि कालच्या ह्याच्यात बघा, सत्यसुधारक हॉटेलवरती प्रश्न आहे, आयोगाचा रिपीट प्रश्न आहे बरं का, तो सुद्धा गंगाराम कांबळे यांना सुरू केलेलं, गंगाराम यमाजी कांबळे. त्याच्यानंतर कालच्या पेपरमध्ये शाहू महाराजांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे, बरोबर आहे का, मदत केलेली वर्तमानपत्र, तो पण प्रश्न आहे. आपण बऱ्याच वेळा घेतलेले आहे सगळे प्रश्न, रिपीट प्रश्न आहे, समजतंय का. पीवायक्यू का करायचे, पण आपण ह्याच लेक्चरमध्ये पीवायक्यू घेतलेल्या होत्या, समजलं. तर पंडिता रामाबाईंना मित्रांनो कैसर-ए हिंद देण्यात आला, कारण त्यांचं असणारं एकंदरीत स्त्री शिक्षणाच्या संदर्भातलं कार्य, म्हणून 1919 ला त्यांना मित्रांनो भारत सरकारने, म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकारने, कैसर-ए हिंद हे सुवर्ण पदक देऊन गौरवलेलं होतं, बरोबर आहे का. तर अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जुळणं गरजेचं आहे, तुम्हाला आलं पाहिजे, लक्षात राहील का. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जमणं गरजेचं आहे, प्रश्न विचारले जातात थेटपणे, कळलं. आता हा यातलं हा पण बघा, सबरजिस्टरला जोड्या लावायला विचारलंय का नाही, विधवा विवाहोत्तेजक मंडळ जोड्या लावायला आहे. रिपीट होतात का क्वेश्चन, तर 100% होतात. खालचा सोडवायचा आहे बाबांनो. चला, पंडितरामबाई यांच्या संदर्भात बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. माझी साक्ष नावाचं आत्मचरित्र, आर्य महिला समाज, शारदा सदन, बरोबर आहे का. परीक्षेच्या दृष्टीने सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवायचं आहे. पंडित आणि सरस्वती नावाच्या पदव्या, बरोबर आहे, अंधांसाठी बातमी सदन असेल, त्यानंतर प्रीती सदन, मुक्ती सदन, शारदा सदन, सगळेच्या सगळे सदनं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. चला, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ कुणी स्थापन केलेलं आहे. चला चला चला, उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय एक, महादेव गोविंद रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित यांनी मित्रांनो विधवा विवाह उत्तेजक मंडळ 1865 ला स्थापन केलं होतं. 2 नंबर निवडणारे, 1893 चा असतं तर धोंडो केशव कर्वे, त्यांचं 1893 च होतं विधवा विवाह उत्तेजक मंडळी, बरोबर आहे का. जरा समजून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत, समजलं. 1865 ला विधवा विवाह उत्तेजक मंडळ म्हटलं तर उत्तर यायला पाहिजे होतं म गो रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित. मग रानडेंच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा जोड्या लावायला प्रश्न विचारला हा विधवा विवाह उत्तेजक मंडळ, कळलं, लक्षात यायला पाहिजे होतं, साधा सरळ सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न रे. डॉट डॉटला आधुनिक, सॉरी, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना तुम्हाला निवडायची रे. चला फटाफट, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती, हा प्रश्न पण मित्रांनो कालच्या एसटीआय, सॉरी, एसआरला आला होता, सब रजिस्टरला, कुणाकुणाचा स्थापनेमध्ये सहभाग होता अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता. चला चला चला, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना निवडायची. चलो फटाफट उत्तर जमलं पाहिजे. अठराशे 52 ला स्थापन झालेली, बरोबर आहे, 1852 ला स्थापन झालेली मित्रांनो बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती, कळलं. बॉम्बे असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे, 4 नावं जास्त लक्षात ठेवायची. नाना शंकर शेठ, भाऊदाजी लाड, हा बघा त्या दिवशी पेपरला हीच नावं विचारले तुम्हाला, दादाभाई नवरोजी आणि जमशेदजी जिजीभाई. बाकी लगेच 360 व्ह्यूने बघायचं. काय बघायचं 360 व्ह्यूने? ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, दादाभाई नवरोजींनी स्थापन केलेली ईस्ट इंडिया असोसिएशन सुद्धा तेवढीच महत्वाची संघटना आहे, लंडनला स्थापन केली होती. कोणती? ईस्ट इंडिया असोसिएशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885, एलन ह्यूम, हेमचंद्र बॅनर्जी आणि इतर मंडळी. 1870 ची पुणे सार्वजनिक सभा, सार्वजनिक काकांचा सहभाग इथं आहे. 67 ची अगोदरची पुणे असोसिएशन, नंतर बनलेली आहे पुणे सार्वजनिक सभा. बाकी पुणे सार्वजनिक सभेच्या संदर्भामध्ये तुम्हाला स्त्री विचारवती पण लक्षात ठेवायची आहे.
बरोबर आहे का? या सरस्वतीबाई जोशींची स्त्री विचारवती लक्षात ठेवा. प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना 1852 ला स्थापन झालेली बॉम्बे असोसिएशन. आणि बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? परीक्षेला प्रश्न विचारलाय तुम्हाला, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते भाऊ दाजी लाड. बरोबर आहे, लक्षात ठेवायचं पोरांनो, प्रश्नाची उत्तर आली पाहिजे. जरा पुढचा प्रश्न रे. चला, आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं, कशाला म्हटलं जातं आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा? चला 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 उत्तर आलं पाहिजे. हा, ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नवरोजी यांनी लंडनला स्थापन केली होती 1866 ला, आणि 1869 ला त्याची शाखा मुंबईला स्थापन झाली होती. तिचे अध्यक्ष कोण होते? भाऊ दाजी लाड. त्यांच्यावरती प्रश्न विचारलाय पोरांनो, बरोबर आहे. चला चला चला, आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. सोप्पा आहे, सोप्पा आहे. उडचा खलिता, उडचा खलिता 1854-52 हा आधुनिक शिक्षणाचा, आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा. हा महत्वाचं म्हणजे लॉर्ड लवशीच्या काळामध्ये मित्रांनो हे नेमलेलं होता. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट होती की भारतामध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती विद्यापीठांची स्थापना केली जावी, आणि त्यानुसार 1857 काय झालेली मित्रांनो, विद्यापीठांची स्थापना आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, विद्यापीठांची स्थापना. कळलं? ध्यानात ठेवायचं, 1857 विद्यापीठांची स्थापना लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर उडचा खलिता. खालचं सोडवायचं. 7, विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोण ओळखले जात रे? चला, 11वीचं पुस्तक वाचलं असेल चांगलं तर त्यामध्ये तुम्हाला आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे कोण ते निवडायचं आहे. चला 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 चला, उत्तर आलं पाहिजे, फटाफट उत्तर काढायच्यात बाबांनो. पळून जाऊन काय नाही होत, तुम्हाला उत्तर आली पाहिजे. चला, पवित्र काम करायचं आलंय तर व्हिडिओला लाईक पण करायचं, पवित्र काम करायचं आपलं चांगलं. विष्णू भिकाजी गोखले हे मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात, असेच प्रश्न वन लाइनरला विचारले जातात. सो विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी. कळलं? सो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? उत्तर पर्याय 4, विष्णू भिकाजी गोखले. पुढं रे, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? चला उत्तर निवडायचे अशी पण. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तुम्हाला माहीत पाहिजे वन लाइनर प्रश्न, कसे प्रश्न येऊ द्या, उत्तर आलं पाहिजे. चला 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 चला, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? सर आगा खान. हा सर आगा खान मित्रांनो मुस्लिम लीग 1906 स्थापन झालेली आहे, इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवा. चला पुढं, 12 रे, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे 1873-24 सप्टेंबर पुण्यामध्ये. सो सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते ते तुम्हाला निवडायचं आहे. ज्योतिबा फुले, नारायणराव कडलक, त्यानंतर ज्ञानोबा ससाणे सासणे झाले, ते विठ्ठल शिंदे. चला उत्तर निवडायचे रे, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडलक मित्रांनो सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक आहेत, ध्यानात ठेवायचं. नारायणराव कडलक हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक आहेत,
विसरायचं नाही, प्रश्नाचं उत्तर 2 नंबर. चला पुढचा प्रश्न पटपट सोडवायच्यात, भरपूर प्रश्न आहे, 200+ प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ घ्यावा लागेल. तर चला, माझा प्रवास हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? माझा प्रवास हे तुम्हाला माहित पाहिजे. माझा प्रवास, चला, माझा प्रवास नावाचं पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? माझा प्रवास. गोविंद बल्लाळ देवल, बाबा पद्मनजी, गोडसे भटजी, विष्णुदास भावे, उत्तर निवडायचं आहे. यस मित्रांनो, गोडसे भटजी 1857 उठावामध्ये उत्तरेला होते. गोडसे भटजी माझा प्रवास नावाचं आत्मचरित्रपर पुस्तक लिहिलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं, गोडसे भटजी. बाकी विष्णुदास भावे यांनी मित्रांनो पौराणिक नाटकाचा प्रयोग सुरू केलाय. सीता स्वयंवर नावाचं त्यांचं नाटक आहे पहिलं, हे सुद्धा लक्षात ठेवा. सीता स्वयंवर नावाचं नाटक, सांगलीकर नाटक मंडळी. हा, गोविंद बल्लाळ देवल हे सुद्धा लेखक आहे, नाटकं लिहायचे. बाबा पद्मानंदी, हा बाबा पद्मनजी आहे. बाबा पद्मनजीचं आत्मचरित्र कोणतं आहे बाबांनो? अरुणोदय नावाचं आत्मचरित्र आहे. आणि यमुना पर्यटन नावाची कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. लाईल ध्यानात, येस, परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवाय. चला रे, 1904 जयतू शिवाजी हे काव्य कुणी लिहिलं? हा, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर की बिपिन चंद्र पाल? जयतू शिवाजी. चला, उत्तर आलं पाहिजे प्रत्येकाला, कुणाचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचे वन लाइनरचे प्रश्न येऊ शकतात, इकडे तिकडे सगळ्या एक्झामला सुद्धा येऊ शकतात, सरळ सेवेला येऊ शकतात, सगळीकडेच येऊ शकतात. जमते का? उत्तर पर्याय येते, उत्तर पर्याय 3, जयतू शिवाजी हे काव्य रचलेलं आहे टागोरांनी. लक्षात ठेवा, उत्तर पर्याय 3 टागोरांचं येते. चला, पुढचा प्रश्न सोडवायचा तुम्हाला. 1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलं? बघा रे पोरांनो, हा प्रश्न ऑलरेडी आपण सोडवलाय 2 वेळा पीवायक्यू मध्येच, प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चला, हा, गोविंद बल्लाळ देवळ, संगीत शारदा नावाचं नाटक त्यांचं जे, बरोबर आहे, विजयानंद थिएटर नाशिक मध्ये सुद्धा त्यांचा संदर्भ येतो, लक्षात ठेवा. अनंत लक्ष्मण कान्हेरे. उत्तर पर्याय 2, लाला लजपतराय हे मित्रांनो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, बरोबर आहे. श्रीपाद आमरू टांगे देखील महत्त्वाचे आहेत. विवेगिरी नामजोशी, नामजोशी हे संस्थापक आहेत, आयटकचे संस्थापक म्हटलं तर नामजोशी, कळलं, त्यांना ठेवा. पुढचा प्रश्न रे 16, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तकं छापली पाहिजेत असा विचार करून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचं प्रकाशन केलं, ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय. तुमच्या 11वीच्या पुस्तकात फक्त 3 शब्द आहे, ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह भाषांतर केले असं 3 शब्दात दिलंय. तुम्हाला उत्तर निवडायचं आहे की कुण ती संशोधित आवृत्ती प्रकाशित केलेली आहे पहिल्या छापील ज्ञानेश्वरी. चला रे, कळतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. चलो 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 फटाफट. हा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अधिवेशनावरती भरपूर प्रश्न विचारले, तेवढं काम करायचं. पहिली छापील ज्ञानेश्वरी कोणती आहे? पहिली छापील ज्ञानेश्वरी बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो, अतिशय महत्वाचं आणि मोठं नाव, हा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बरोबर आहे का? सो संशोधित पहिली आवृत्तीचं प्रकाशन केलंय आणि आयोगाने तुमच्या 11वीच्या पुस्तकात किती शब्द आहे? 3 शब्द आहे फक्त. ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले असे 3 शब्द दिलेले आहेत.
बरोबर आहे. तीन शब्दाच्या जोरावरती तुम्ही उत्तर काढू शकता. बघा इथं आयोगाने तुम्हाला दोन वळी विचारलेले आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे बाबांनो 11वीचं पुस्तक चांगलं वाचलं पाहिजे. काल परवा सुद्धा YCMचं पुस्तक तुम्हाला याच्या आधी सेंड केलं, ती वाचा म्हणलंय. त्याच्यात ती सुद्धा प्रश्न कालच्या पेपरला होते, प्रश्न रिपीट होत आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी येत आहेत पेपरला सारख्या सारख्या. त्याच्यामुळे आपलं काम हे काम करणं. चला रे पुढचा प्रश्न. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर डॉट डॉट यांनी कार्य केलं. चला रे उत्तर आलं पाहिजे. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर कुणी कार्य केलेलं आहे ते निवडायचं आहे. चला 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 फटाफट आलं पाहिजे उत्तर. जमतंय, हुशार आहे तसे तुम्ही. जमत नसते वय तावा. देवदासी प्रथेला विरोध हा त्यांच्या बरोबर कार्य केलेला आहे. उत्तर यायला पाहिजे शिवराम जानबा कांबळे, श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज. शिवराम जानबा कांबळे पुण्याचे रहिवासी आहेत. अस्पृश्यांना मित्रांनो लष्करी खात्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. बरोबर आहे का? आयोगाने प्रश्न विचारला त्यांच्यावरती. शिवराम जानबा कांबळे हे नाव अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. एम जी रानडे मित्रांनो अतिशय महत्वाचं नाव आहे. आणि चौथं नाव शाहू महाराज ज्यांनी कार्य केलेलं आहे मित्रांनो अस्पृश्यतेच्या निर्मूलनाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. सो शिवराम जानबा कांबळे यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर कार्य केलेलं आहे, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न रे 18 नंबरचा प्रश्न. तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची पोरांनो. आता ही जोडी जर अभ्यासली ना तर लगेच कळतं की अरे यार लय सोपं आहे, एकदम साध्या पद्धतीने विचारलेलं आहे. सो अयोग्य जोडी ओळखायची आहे, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. लावा ताकद. चला 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 फटाफट. जमतंय का? जमलं पाहिजे, बाकी काहीच नाहीये. सोप्पा आहे बाबांनो. धारासना सत्याग्रह, काल परवा आपण दांडी यात्रा बघितली होती त्याच्यावेळेस बघितलं होतं. धारासना सत्याग्रहामध्ये कोण आहे? सरोजिनी नायडू आहे. बरोबर आहे का? बापूजी आणि मित्रांनो पुसदच्या जंगल सत्याग्रहात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडचा चौदार तळे सत्याग्रह. बरोबर आहे. सेनापती बापटांना सेनापती ही पदवीच मुळशी सत्याग्रहात मिळालेली आहे. कमेंटद्वारे सांगा मित्रांनो मला मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही कोण होते ते कमेंट करा. चला बाकी मित्रांनो साने गुरुजी पंढरपूरचा सत्याग्रह तुम्ही ऐकलं असेल की एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केलं असं ज्या उठावाबद्दल म्हटलं जातं साने गुरुजींबद्दल ते म्हटलं जातं. कळलं? बापूजी आणि म्हटलं तर जंगल सत्याग्रह आहे, पुसदचा जंगल सत्याग्रह. हे लक्षात ठेवत चला. हे 11वीच्या पुस्तकामध्ये सगळं तुम्हाला सापडेल, अतिशय महत्वाचं आहे. ओके. बाकी मित्रांनो धारासना सत्याग्रहाचं वर्णन वेब मिलर नावाचा अमेरिकेतला पत्रकार करतो की मी एवढी आंदोलनं बघितली 18 वर्षामध्ये 22 देशापेक्षा जास्त आंदोलनं बघितली. बरोबर आहे. पण असं आंदोलन मला बघायला नाही मिळालं असं ते धारासना सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये वेब मिलर म्हणतो. बरोबर आहे का? तर सरोजिनी नायडू हे नाव लक्षात ठेवा. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रह आहे आणि 1921 ते 24 हा सत्याग्रहाचा कालखंड आहे मित्रांनो. महत्वाचा आणि मोठा कालखंड हा मुळशी सत्याग्रहाचा आहे. जगातली पहिली धरण विरोधी चळवळ आहे. 100 वर्ष कंप्लीट होत आहेत तिला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. शंकरराव देवांवरती प्रश्न आलेला आहे. पुढं चला, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे रे. पुढील वाक्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक तुम्हाला ओळखायचा आहे. आता हा जो प्रशासक आहे त्याचं मित्रांनो महाराष्ट्राची मोठं महत्वाचं नातं आहे. चला उत्तर निवडायचे. प्रत्येकाला उत्तर आलेलं पाहिजे. तुमच्यासाठी महत्वाचा असलेला प्रश्न आहे हा. चला 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 फटाफट. पुढील वाक्यामध्ये कुणाचं वर्णन केलेलं आहे? ते मुंबईचा गव्हर्नर होते. त्यांनी पुण्यामध्ये रेसिडेंट म्हणून काम केले होते. ते दक्षिणेला कमिशनर होते आणि मराठी भाषिकांचे गुंडोस त्यांना माहिती होते. आणि रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता. बाबांनो इथं मेन्शन करून दिलंय याचा अर्थ माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. कळलं?
लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं नाव आहे माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन म्हटलं तर, मेन्शन करून एखादी गोष्ट एक्स्ट्रा कंसात दिली काहीतरी तर मात्र प्रश्नाची उत्तरं येतात, लक्षात ठेवायचे तीच असतात बऱ्यापैकी उत्तरं। हां चला पुढचा प्रश्न रे। अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कुणी सुरू केलेली आहे ती निवडायची आहे तुम्हाला। चला अंधांसाठीची पहिली शाळा बातमी सदन, डॉट डॉट यांनी सुरू केलेली। अरे ताकद, उत्तर आलं पाहिजे, लूज नाही पडायचं, अजिबात लूज पडायचं नाही। हा इतिहास भूगोल एकदम बुकणा करून टाकायचा। आई वरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित माय भूमी आम्ही खुले कशाला। आता माझ्या आई वडिलांचे हातपाय थकायला लागलेत, माझ्या हातामध्ये प्रचंड ताकद आहे, मला माझ्या आई वडिलांच्या हातातली ताकद वाढवायची आहे, त्याच्यामुळं कामाला लागा, वेळ घालू नका, यश मिळालंच पाहिजे, लढा प्रसंगी खूप कष्ट करा पण यश हे मिळालंच पाहिजे, लक्षात ठेवा। बाबांनो पंडितारामबाई यांनी सुरू केलेली होती की नाही अंधांसाठी बातमी सदन, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। आता रामाबाई रानडे यांचं हिंदू लेडीज सोशल क्लब असेल, बघा जोड्या लावायला असतंय, सेवा सदन जोड्या लावायला असतंय, त्यानंतर येरवडा कारागृहाचे अधीक्षक जोड्या लावायला असतंय, त्यानंतर धोंडो केशव कर्वे आणि रधो कर्वे, कालच्या पेपरला रधो कर्वेंवरती प्रश्न विचारलाय, मुंबईच्या परळ भागामध्ये त्यांनी सुरू केलेलं संतती नियमन केंद्र, बरोबर आहे का? प्रश्न कशाही पद्धतीने गेलं तर यायला पाहिजे। बाकी धोंडो केशव कर्वे, कर्वेंचा असणारा एकंदरीत स्त्री शिक्षणाच्या संदर्भातलं कार्य, विधवा विवाहाच्या संदर्भात विधवांच्या शिक्षणाच्या संदर्भातलं कार्य, आणि रधो कर्वेंचं संतती नियमनाच्या बाजूने समाजस्वास्थ्य नावाचं मासिक ज्यांनी सुरू केलं। प्रश्न कशाही पद्धतीने येऊ द्या पोरांनो, आपल्याला जमणं गरजेचं आहे, कळलं? आणि प्रश्न आता तुम्हाला माहीत नसेल तर मेन्सला रधो कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, बरोबर आहे, वेगवेगळ्या नावांवरती प्रश्न जायला लागले, त्याच्यामुळे आपलं काम आहे चांगल्या बाजूने सगळ्या गोष्टी कव्हर करून घेणं, कळलं? यस, पुढचा प्रश्न रे। पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिली आहेत? ते 20व्या वर्षी MA झाले, ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले, ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता। चला रे, लॉर्ड कर्झन यांचे ते सह अध्यायी होते, आता ओळखा ते कोण असतील। चला 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 आलं पाहिजे, जमलं पाहिजे ना, आलं पाहिजे, जमतंय मग बरोबर। सर जरा स्टडी टाइम टेबल सांगा की कंबाईन साठी, चालेल बोलू आपण त्याच्यावरती। हा माझा नंबर असेल तर मला मेसेज टाका, आपण बोलू त्याच्यावरती, नाही तर कॉल करा उद्या वगैरे। सगळ्यांना दसऱ्याच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा। हा मेसेज करता ना तुम्ही सगळे, हा सोनं वाटायला श्रीमंत नाही गरीब नाही तसं काय म्हणू नका, सगळे समान आहेत। चला 20व्या वर्षी MA झाले, बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले, ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता, सो ते होते फिरोज शाह मेहता, बरोबर आहे का? फिरोज शाह मेहता मित्रांनो मुंबईचा सम्राट 1885 ते 1915, तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, मुंबईचे सम्राट म्हणून कोण प्रसिद्ध होते 1885 ते 1915, असा प्रश्न आला होता, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, बरोबर आहे का? येस, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मित्रांनो त्यांचा सहकार्य आहे, लक्षात ठेवायचं आहे, कळलं? नखशिकांत इंग्रज, नखशिकांत इंग्रज म्हणजे योमेशचंद्र बॅनर्जी, नखशिकांत इंग्रज म्हणून कोण प्रसिद्ध आहेत, योमेशचंद्र बॅनर्जी, लक्षात ठेवा, कुठेही कोणतं जोडायचं नाही, नखशिकांत इंग्रज म्हणजे योमेशचंद्र बॅनर्जी आहे, जे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहेत, समजलं? तर आपल्यासाठी महत्वाचे लॉर्ड कर्झन, त्यांचा सहअध्यायी फिरोज शाह मेहता, कर्झनच्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न रे। ब्रिटिश सरकारने किचकवध या नाटकावर प्रतिबंध घातला होता, या नाटकामध्ये किचक कोणाचं प्रतिनिधित्व करत होता रे? चला किचकवध नाटक कोणाचं, कमेंट करा प्रत्येकाने। हा किचक न किचक वध नाटकावरती प्रश्न विचारला जातोय, चला 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 आलं पाहिजे उत्तर।
लॉर्ड कर्झनला मित्रांनो त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, किचकाची भूमिका देण्यात आलेली होती त्याच्याच, बरोबर आहे किचक म्हणजे. आणि हे नाटक कोणाचं आहे बाबांनो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला बरं का, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं किचक व नाटकावरती पण प्रश्न विचारलेला आहे. बाकी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर कोणाचे अनुयायी झाले, झाले या शब्दावरती प्रश्न बदलला होता, म्हणजे अगोदर असणारे टिळकांचे अनुयायी नंतर ते गांधीजींचे अनुयायी झालेले आहेत, बरोबर आहे. बरीचशी टिळकवादी मंडळी, मग शिवराम पंत परांजपे, खाडीलकर, बरोबर आहे, अशी भरपूर नावं आहेत की जी नंतर काय झालेले आहे, अगोदर आधी टिळकवादी आहे पण नंतर गांधीवादी बनलेले आहेत. त्यामधलं मोठं नाव म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि या खाडीलकरांचं असणारं किचकवध नाटक ज्यावरती इंग्रजांनी बंदी घालण्यात आली होती, मला सांगायचं इंग्रजांनी मराठी नाटकांवरती बंदी घातली होती. 1870 एक पहिलं नाटक बंदी घालण्यात आलेलं होतं, त्या नाटकाचं नाव सांगायचं. चला चला कमेंट करायची आहे की इंग्रजांनी बंदी घातलेलं पहिलं मराठी नाटक कोणतं होतं, त्या नाटकाचं नाव सांगा. चला पटकन सांगायचंय रे, मराठी नाटकाचं नाव सांगायचं आहे. सोडवा तर चला, बाल समाज, बांधव समाज, समर्थ शिवाजी समाज हे काय होते. बंदी घालण्यात आलेलं पहिलं नाटक होत झाशीची राणी. कोणतं नाटक आहे? झाशीची राणी हे नाटक आहे मित्रांनो, ज्या नाटकावरती पहिल्यांदा 1870 बंदी घालण्यात आली होती. कळलं का? लक्षात ठेवा, नीलदर्पण नाटक जे इथं नाहीये ते तिकडं आहे, बरं. महाराष्ट्रातलं पहिलं मराठी नाटक ज्या नाटकावरती बंदी घालण्यात आली होती ते होतं झाशीची राणी. 1870 बंदी घालण्यात आली होती. तृतीय रत्नावरती बंदी नव्हती घातली. 1855 महात्मा फुलेंचं तृतीय रत्न नाटक ज्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली नव्हती, लक्षात ठेवा. चला, बाल समाज, बांधव समाज, समर्थ शिवाजी समाज हे काय रे मित्रांनो, हे आहेत सगळं प्रामुख्याने जर बघितलं तर ह्या सगळ्या आहेत क्रांतिकारी संघटना. कळलं? आर्य बांधव समाज, समर्थ शिवाजी क्लब, बरोबर आहे, बाल समाज आपल्यासाठी महत्त्वाचा. चला पुढचा प्रश्न. अरे खरं नाही, जमते का? हा आता आलं बघा ना, किती हलवत आहेत. त्यासाठी स्क्रीन पाहिजे राव. 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला. चला 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 उत्तर आलं पाहिजे. चला उत्तर आलं पाहिजे. कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून, हा प्रश्न कॉपी पेस्ट झालाय 3-4 वेळा. चला 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 उत्तर आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, लाईक पण करायचं असते बाबांनो. व्यंकू बाळोजी कालेवार, लक्षात ठेवायचं हे नाव. कळलं? ज्यांनी 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला होता. प्रश्न रिपीट होत आहेत तर करा. पुढे रे मित्रांनो, 1907 जगातल्या साम्यवादाच्या परिषदेमध्ये स्टुटगार्ड जर्मनीला मॅडम भिकाजी कामा यांनी कोणता ध्वज फडकवलेला होता? निवडा. मॅडम भिकाजी कामा यांनी कोणता ध्वज फडकवलेला होता ते तुम्हाला निवडायचं आहे. चला, तारे कमळ असलेला ध्वज, कापडावर तारे चक्र असलेला, कमळ चक्र, तारे चक्र की नुसतं चक्र? हा, रामशेट उरवणे हे खजिनदार होते, बरोबर आहे.
यस, तारे आणि कमळ असलेला तिरंगा होता तो, बरोबर आहे? हिरवा, पिवळा, लाल असे तीन पट्टे होते त्याच्यामध्ये, बरोबर आहे का? मध्यभागी काय लिहिलं होतं रे? कोण सांगते मला मध्यभागी काय लिहिलं होतं? वरती मित्रांनो आठ प्रांताचे प्रतीक म्हणून आठ कमळ काढण्यात आलेले होते. आठ ब्रिटिश प्रांताचे प्रतीक म्हणून किती कमळ काढण्यात आले होते? आठ त्या ठिकाणी मित्रांनो कमळ काढण्यात आलेले होते. मध्ये लिहिलेलं होतं वंदे मातरम. काय लिहिलं होतं? देवनागरी भाषेमध्ये वंदे मातरम लिहिलं होतं. एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला मित्रांनो सूर्य देखील होता, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सो तारे आणि कमळ असलेला ध्वज तो होता, आणि जो स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी मित्रांनो मादाम भिकाजी कामांनी फडकवलेला होता. आता वायसीएमच्या पुस्तकात एक प्रश्न आहे बरं का, येईल तो भविष्यात, की हा ध्वज बनवण्यासाठी मॅडम भिकाजी कामांना कुणी सहकार्य केलं होतं? तर हेमंत कानुनगो यांनी मित्रांनो हा ध्वज बनवण्यासाठी त्यांना सहकार्य दिलेलं होतं. यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मॅडम भिकाजी कामा लक्षात ठेवा, यांनी फडकवलेला तारे आणि कमळ असलेला ध्वज हा महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे? सो उत्तर पर्याय येईल, उत्तर पर्याय एक. पुढचा प्रश्न रे, चला बघा मित्रांनो, काही प्रश्न झालेले, आता फास्ट ट्रॅक फक्त ते बघूया, नंतर पुढे जास्त प्रश्न आहे अजून. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कुणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता? बरोबर आहे, आपलं झालं होतं. सी डी देशमुखांनी मित्रांनो काय केला होता? राजीनामा दिला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून. पुढं 62 साली जेव्हा चीनचं आक्रमण झालं तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर व्हीपी कृष्ण मेनन मित्रांनो भारताचे संरक्षण मंत्री होते, हे झालेलं आहे, बरोबर. काही झालेले प्रश्न मध्ये सतत, मग ते झाल्यानंतर आपण घेऊया. पुढं बघा मित्रांनो, प्रश्न होता सावित्रीमाई फुलेंचा, सुबोध रत्नाकर, पंडित रामबाई, दी हाय कास्ट वुमन, माझ्या आठवणी आणि अनुभव, वीरा शिंदेचं, शाहू महाराजांच्या रिलेटेड हिंदू कोड बिल नाहीये, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेड आहे. बाकी पंचशीलवर करार करणारे पहिले दोन देश तर भारत आणि चीनने मित्रांनो पंचशीलवरती काय केला होता? सही केलेली होती, लक्षात ठेवायचं आहे. बाकी या सगळ्या गोष्टी झाल्या, मी डायरेक्ट जातोय मित्रांनो, जिथं प्रश्न राहिलेले आहे तिथं जाऊया डायरेक्ट. ओके, चला सोडवायचे इथून पुढचे रे. प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या? पटपट बोलायचं आता. चला, कोण लिहायचं मित्रांनो हिंदू लेडी या टोपण नावाने ते निवडायचं आहे तुम्हाला. हिंदू लेडी नावाने लिहिणाऱ्या कार्यकर्त्या, बरोबर आहे, सामाजिक कार्यकर्त्या तुम्हाला निवडायचं आहे. झालेलं आहे, आता मी नाही घेत जास्त रॅपिड, ते हे बघा फक्त पटपट. कोण आहे मित्रांनो? डॉक्टर रखमाबाई राऊत, ज्या हिंदू लेडी नावाने लिहायच्या. परत ब्रिटिश लोकांच्या गुणांचा अनुकरण करा पण अंधानुकरण नको, असं कोण म्हणाले? तर असं म्हणालेले आहेत आगरकर. ब्रिटिश लोकांच्या गुणांचा अनुकरण करा पण अंधानुकरण नको, हे लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो, इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार, हे पण आगरकरांचं स्टेटमेंट आहे. बाकी आपण बघितलं होतं लेडी डफरीन महिलांच्या कशासाठी, डॉक्टर, परिचारिका आणि सुईन यांच्यासाठीच्या मदतीकरता तो होता, हा लेडी डफरीन फंड. त्यानंतर आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला बघितलं होतं, 26 जानेवारी 1930 पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला होता. लाहोरचं 1929 अधिवेशन, नंतर 26 जानेवारी 1930, बरोबर आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होतं? बरोबर आहे, तर त्यांचं कार्य विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात होतं. कारण 1856 कायदा मित्रांनो लॉर्ड डलहौसीने जो केला तो त्यांच्यामुळेच केलेला आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. समजलं? सो ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य कोणतं आहे? विधवा पुनर्विवाहाच्या बाजूने आहे, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आपल्यासाठी महत्वाचं आहे, भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस सीडीओ चालवण्याची जी काही महत्वाची भूमिका आहे
ती कुणी पार पाडली, तर प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो, आझाद रेडिओ किंवा मुंबई रेडिओ किंवा काँग्रेस रेडिओ, गुप्त रेडिओ होतं जे उषा मेहता यांनी चालवलेलं होतं, बरोबर, त्यांना भरपूर लोकांचं सहकार्य होतं. बाकी कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलिनीकरणाची कार्यवाही केली, ऑपरेशन पोलो मित्रांनो, लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेलं होतं, तर ही पण बीट महत्वाची होती. चला चला पटपट चला, जे राहिलंय ते फक्त मग बघूया आपण पुढं. ओके हां चला, इथपर्यंत आलो तर आय थिंक आपण मागच्या याच्यामध्ये हा झाला होता. हां इथपर्यंत आलो तर चला रे, प्रत्येकाला इथून पुढचे सोडवायचे. आता जगन्नाथ शंकर शेट यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केलं होतं रे? चला प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. जगन्नाथ शंकर शेट यांना त्यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केलं होतं ते तुम्हाला निवडायचं आहे. आता मात्र तुम्हाला प्रश्नाची उत्तर आली पाहिजे. चला रे पटापट. बोलो. उत्तर पर्याय एक, जस्टिस ऑफ पीस. कळलं? हिंदू मुस्लिम दंगल मिटवण्यामध्ये त्यांचा वाटा होता. चला, महाराष्ट्रात पहिल्यांदा उसाचं बियाणं कुणी आयात केलं ते निवडायचे. सोडव रे, बाबा अवघड होते रे, लय पळते कुठं कुठं दुसरीकडेच. जमतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. उत्तर पर्याय येतोय. उत्तर पर्याय एक, जगन्नाथ शंकर शेट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मॉरिशस वरून उसाचं बियाणं आयात केलं होतं. फक्त अ उत्तर असायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. चला उत्तर आलं पाहिजे. एका शब्दावरती प्रश्नाचं उत्तर येते पोरांनो, एका शब्दावरती प्रश्नाचं उत्तर येते ते निवडायचं आहे. संस्कृतचे महान पंडित, तरी पाश्चात्य विचारांचा स्वीकार, तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग, संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचं अध्यापन व सुरू केलं, बाकी विधवा पुनर्विवाहासाठी तर प्राचीन धर्मग्रंथ आणि शास्त्राचा आधार दिला. एका शब्दात उत्तर येते. चला उत्तर आलं पाहिजे. एका शब्दात सगळ्यांचं स्वागत आहे. चला उमेश जी स्वागत आहे तुमचं सुद्धा. जुळतंय का? जुळलं पाहिजे. नुसतं बघू नका, व्हिडिओला लाईक करा. चला फटाफट पवित्र काम करायचं. 11 वाजलेले आहेत. बऱ्याच वेळा झाले का? सोप्पा प्रश्न होता मित्रांनो, विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ, विधवा विवाह ग्रंथ, ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढचा प्रश्न रे, हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा म्हणून इंग्रजांकडून किताब 1864 ला ट्रान्सलेशन सोसायटी, बरोबर आहे का, स्थापन केली होती. काँग्रेसच्या राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती आणि मोमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. उत्तर यायला पाहिजे. चला 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 फटाफट उत्तर सोडवा. उत्तर सोडवा इथं, नंतर गप्पा मारू आपण उमेशजी, कृष्णाजी. सर सय्यद अहमद खान, बरोबर आहे. हिंदू मुस्लिम म्हणजे मित्रांनो सुंदर वधूचे दोन नेत्र. काँग्रेसला विरोध केलेला आहे. सो काँग्रेसला काँग्रेसची भूमिका त्यांना मान्य नव्हती. चला रे उत्तर आलं पाहिजे. पुढील वाक्यामध्ये वर्णन कोणाचं दिलेलं आहे ते निवडायचे.
रोज लेक्चर आता, हा रात्रीचं लेक्चर असणार रोज। हा मेघा, तुम्ही यायच्या ना पहिल्या लेक्चरला वाटतं? मला तर वाटतं येत होतं तुम्ही लेक्चरला पहिल्या। अभ्यास करा चांगला सगळेजण, रिझल्ट येतात आता चांगले। चला 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 चला, उत्तर आलं पाहिजे। हा, देवबंद चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसचं स्वागत केलंय, बरोबर आहे। स्कॉटिश मिशन शाळेमध्ये असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले, शब्द महत्वाचं आहे। तर स्कॉटिश मिशनऱ्यांची शाळा महात्मा ज्योतिबा फुले उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय येतील। कळलं का? यस, पुढचा प्रश्न चला। जागतिक मानवतावाद लक्षात ठेवायचं, हा सर्वत्र माणूस समान असतो। ते पक्के महाविदर्भवादी होते, महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पना त्यांना मान्य नव्हती। चला चला चला, उत्तर आलं पाहिजे। त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावं असं सतत वाटे। चला चला मित्रांनो, 999 रुपयाला तुम्हाला कंबाईनची बॅच मिळते बरं का, अख्खी चाकी प्री प्लस मेन्स। त्याच्यामुळे आपला रेफरल कोड वापरून तुम्ही प्लसवरती येऊ शकता। आता मोठी संधी आहे, दसऱ्याची ऑफर आहे, उद्या शेवटचा दिवस आहे। बाकी 50% डिस्काउंटची पण ऑफर आहे, त्याचा पण फायदा घ्या। काय मित्रांनो, बापूजी आणि पक्के महाविदर्भवादी होते। चला प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे रे। हा, गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार त्यांना मानतात। दादाभाई नवरोजी, न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो, आणि भारतीय जीवनामध्ये त्यांनी शेतीचं महत्व जाणलं होतं। चला चला, उत्तर आलं पाहिजे। चलो फटाफटा फटाफटा उत्तर आलं पाहिजे बाबांनो, तुम्हाला जमणं गरजेचं आहे, तुम्हाला जमलं पाहिजे। लावा ताकद, काढा उत्तर, यायला पाहिजे उत्तर। हम लढेंगे भी और हम जीतेंगे भी, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो, पवित्र काम करून टाकायचं। पहिलं व्हिडिओला लाईक करा। जुळलं का? उत्तर पर्यायला पाहिजे उत्तर पर्याय एक, नाना शंकर शेठ। शेतीचं महत्व जाणलं होतं, मॉरिशस वरून उसाचं बेणं आयात केलं होतं। लक्षात ठेवा, महाराष्ट्रात पहिल्यांदा उसाचं बेणं त्यांनी आयात केलं होतं। हा सरकारच्या आणि जनतेच्या वतीने बोलणारे, बरोबर आहे का, मध्यस्थी करणारे पहिले पुढारी असं म्हणलं आचार्य जावडेकरांनी त्यांना। चला उत्तर निवडायचं रे पुढचा प्रश्न। चला 100 नंबरचा क्वेश्चन निवडायचा आहे। कोणत्या समाज सुधारकांचं वर्णन केलं आहे? प्रत्येकाला उत्तर येऊ शकतं मित्रांनो। चला, कोणत्या समाज सुधारकांचं वर्णन केलेलं आहे ते निवडायचं आहे। चलो 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 फटाफट। अमेरिकन युनिटेरियनच्या असोसिएशनची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती, आणि एक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरता इंग्लंडला गेले होते, आणि ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते। सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन देखील करायचे। आता इथं सगळ्या स्टेटमेंट आहे, परीक्षेला तसं पण येत आहे, जुळलंच पाहिजे न। अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती, अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी 2 वर्षाकरता इंग्लंडला, ॲम्स्टरडॅम धर्म परिषदेला उपस्थित, आणि सुबोध पत्रिकेसाठी लेखन। कोण असायला पाहिजे? माझ्या आठवणी आणि अनुभव, अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, बरोबर आहे। अनटचेबल्स इंडिया नावाचं पुस्तक, हे जे कुणाचं असेल तर ते विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे। प्रश्न विचारला जातोय डिप्रेस क्लास मिशन, प्रश्न विचारलेला आहे, ध्यानात ठेवायचं। सामाजिक परिषद त्यांची का, सुनील केकाने? हा सामाजिक परिषद आहे रानडेंची, 1887। समजलं का? हे सगळं लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, तुमच्या बाजूने करायचे। अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती, अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास, ॲम्स्टरडॅम धर्म परिषद, सुबोध पत्रिकेसाठी लेखन। चला, प्रार्थना समाजाशी ते रिलेटेड होते, शेतकरी चळवळीत पण सहभाग घेतलाय, स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनामध्ये पण त्यांचा सहभाग आहे, आणि प्रार्थना समाजाशी ते रिलेटेड होते जास्त। चला प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे पुढचं रे। पुढील वाक्यामध्ये वर्णन केलेले समाज सुधारक कोणते ओळखायचे आहेत?
चला चला चला, दी अनटचेबल्स म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनटचेबल्स इंडिया म्हटलं तर वीरा शिंदे, त्याला ठेवायचं. चला तुम्हाला प्रत्येकाला उत्तर आली पाहिजे, उत्तर जमली पाहिजे. चला, वायको मंदिर सत्याग्रह वीरा शिंदे बरोबर आहे, पर्वती मंदिर सत्याग्रह बरोबर आहे, भरपूर साऱ्या मंदिर सत्याग्रहांमध्ये त्यांचाही सहभाग आहे. उत्तर येतंय, उत्तर पर्याय 3 बघा, एका शब्दावरती उत्तर येते. त्यांचे वडील सैन्यात होते, ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. महू मध्य प्रदेश, देशातलं पहिलं नेटिव्ह इन्फंट्री संग्रहालय आता तिथं उभारण्यात आलंय. सो कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास. तुम्हाला याच्या आधी सांगितले की त्यांचे 3 गुरु आहेत, पहिले गुरु गौतम बुद्ध, नंतर संत कबीर आणि तिसरे म्हणजे महात्मा फुले. 3 गुरु लक्षात ठेवायचे आहेत. बाकी शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरे अस्पृश्य वाटे, अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. पण मित्रांनो, भारताची जी काय भाषा आहे बरोबर आहे, ती मित्रांनो राष्ट्रभाषा कोणती असली पाहिजे, संस्कृत असली पाहिजे, अशी देखील मागणी केलेली आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर पर्याय येईल, उत्तर पर्याय 3 पुढं. चला, प्रत्येकाचं स्वागत आहे, उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न रे, लय वर गेलं. वेटा मित्रांनो, त्याला काय वरछाळीलाच जायचं काय कळत नाही मला. वेटा थोडस, 1 मिनिट. चला रे, उत्तर निवडायचे. आलो आले जागे आले. चला, चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. आते होते आज नाही होते, पहिल्यापासून होते बऱ्याच वेळा, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. बघा मित्रांनो, कालच्या पेपरला यातले अनंतराव गद्रे पण आलेत. कालच्या ASO च्या पेपरला त्यांचा असलेला निर्भीड पेपरला विचारलंय निर्भीड वरती काल प्रश्न. 1933 ला पुणे मुंबईमधून निर्भीड सुरू केलं, प्रश्न विचारलेला आहे. हा, बाकी वृत्तपत्राचं नाव संदेश. संदेश म्हणलं तर संदेश आहे कोल्हटकरांचा संदेश, बरोबर आहे. शाहू महाराजांनी मदत केलेली वर्तमानपत्र लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे का. आपल्यासाठी महत्वाचं आहे, मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते म्हटले जाऊ शकते. युद्धांच्या बातम्यांचं वृत्तांकन करणं ही त्यांची विशेषता होती, त्यांचं विनोदावरती प्रभुत्व होतं. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वर्णन म्हणलं तर कोणतं आहे, कोल्हटकरांचा संदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. डन, यस. निर्भीडवरती प्रश्न विचारलाय गद्रेंच्या. पुढचा प्रश्न रे, चला उत्तर निवडायचे. 15 नंबरच्या प्रश्नाचं, ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. इसवी सन 1905 च्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते, काँग्रेस अधिवेशनाचे. आणि 1912 ते 15 दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. आणि 1910 मध्ये त्यांची पुन्हा केंद्रीय कायदे मंडळामध्ये, मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे, अकोल्यावरून गोळे सांगितलं होतं ते तुम्ही, ते कोणतं
ते कोणतं होतं? अकोल्यावरचं निघणारं ते मातृभूमी होतं, मातृभूमी। चलो फटाफट उत्तर आलं पाहिजे बाबांनो, तुम्हाला जमणं गरजेचं आहे, तुम्हाला आलं पाहिजे। उत्तर पर्याय 3, गोपालकृष्ण गोखले। एका शब्दावरती उत्तर येते ते निवडा की 1905 काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष, एकावरून उत्तर यायला पाहिजे। चला प्रत्येकाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे रे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे रे? बघा उत्तर आली पाहिजे पोरांनो। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? चला 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 उत्तर आलं पाहिजे। पहिलं दिलंय की भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन गौरवलं, दुसरं आहे 1916 महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली, तिसरं आहे हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली, आणि चौथं आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक होते। अरे चौथं चुकलंय ना पोरांनो, भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिला 1958 ला, बरोबर आहे 100 वर्षे झाले होते त्यांना पूर्ण। 16 त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, हिंगण्याला महाविद्यालयाची स्थापना केली 1907 ला, आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? ते गणिताचे प्राध्यापक होते। गणित विषय शिकवणारे कोण कोण होते? कर्वे होते, टिळक होते, गोखले होते। लक्षात ठेवा जरा, प्रश्न येत आहे त्यांच्यावरती। चला 1918 अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते रे? 1918 11वीचं पुस्तक झालंय आपलं ऑलरेडी। हा प्रश्न 3-4 वेळा झालाय मागच्या 2022 मध्ये, 3 वेळा तर नक्की झालाय। चलो 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 फटाफट। प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे। हा व्हिडिओला लाईक पण करायचंय, नुसतं बघायचं नाही। छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज तिसरे हे होते अस्पृश्यता निवारक परिषद मुंबई 1918 अध्यक्ष, कळलं? बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषद 1920 त्याचे अध्यक्ष होते त्या परिषदेचे। भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचं कार्य केलं होतं रे? हा प्रश्न 2 रिपीट झाला आयोगाचा। चला चला फटाफट। भारत सेवक समाज कुणी स्थापन केलाय? भारत सेवक समाज 1905 ला, कमेंट करायची लगेच। भारत सेवक समाज आहे गोखलेंचा, गोपाल कृष्ण गोखलेंनी स्थापन केलेला आहे। हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आयोगाला। श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बाप्पा, नामजोशी, काकासाहेब लिमये। अ ब क ध्यानात ठेवा। हा प्रश्न फॉरेस्टला पण आला होता, तुमच्या कंबाईनच्या प्रिलिमला पण आला होता, दोन्ही वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे, ध्यानात ठेवा। हा भारत सेवक समाज, गोपाल कृष्ण गोखले, 1905। अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शास्त्रातली पदवी घेणारी देशातली पहिली भारतीय महिला कोण? चला अमेरिकेत गेलेले आहेत, वैद्यकीय शास्त्रातली पदवी मिळवणारी देशातली पहिली भारतीय महिला निवडायची आहे। चला 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 उत्तर आलं पाहिजे। सुप्रिया जोशी, आनंदीबाई जोशी, रामाबाई रानडे, अनुताई वाघ। चला उत्तर काय पाहिजे? आनंदीबाई जोशी ह्या मित्रांनो अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शास्त्रातली पदवी घेणारी देशातली पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। उत्तर पर्याय राहायला पाहिजे उत्तर पर्याय 2, पुढचा प्रश्न। चला प्रश्न अतिशय सोपा आहे, 28 नंबरचा प्रश्नाचं उत्तर निवडायचं रे। खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचं आहे।
चला प्रश्न येतात असे भरपूर सारे, आता हा पॅटर्न फॉलो व्हायला लागलाय, बॉक्स क्वेश्चन। आता बॉक्स क्वेश्चन विचारायला आयोग विचारायला लागले ते बॉक्स क्वेश्चन। मराठीतले पहिले पत्रकार अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक। चला 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 उत्तर आलं पाहिजे। आता विचारतात अशा प्रकारचे प्रश्न। जमते का? जमते जमते, हुशार आहे तसे तुम्ही। उत्तर पर्याय तीन, बाळशास्त्री जांभेकर। हा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, दर्पण नावाचं त्यांचं 1832 चं पहिलं मराठी वृत्तपत्र आहे। सो त्यांना मित्रांनो मराठीतले पहिले पत्रकार सुद्धा म्हणतात। हा 6 जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिन, कळते का? सर क्वेश्चन 34, तुम्ही मागा युवराज, लाईव्हला या लाईव्हला तुम्ही मागा आहात, समजलं? मराठीतले पहिले पत्रकार अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक, कुलाबा वेधशाळेचे संचालक, बाळशास्त्री जांभेकर। चला रे, कोणत्या समाज सुधारकाने विद्वेषी विवाह केला? प्रश्न येतोय विद्वेषी विवाह। चला 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 प्रत्येकाला आलं पाहिजे। चला चला प्रत्येकाला जमलं पाहिजे बाबांनो, नुसतं बघू नका। उत्तर पर्याय 4, महर्षी धोंडो केशव कर्वे शारदा सदन मधल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या बालविधवा आनंदीबाई उर्फ गुदूबाई उर्फ बाया कर्वे, बरोबर आहे का, ज्यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता, लक्षात ठेवा। विद्वेषी विवाह म्हणलं तर लक्षात ठेवलं पाहिजे, समजलं? ध्यानात ठेवा। पुढचा प्रश्न रे, हा प्रश्न आला होता 23 ला तुमच्या, बघा। डॉट डॉट यांनी स्वदेशी चळवळीचा स्त्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधल्या दिल्ली दरबारात हजेरी लावली रे, बघा उत्तर येते का? दिल्ली दरबारामध्ये हजेरी, प्रश्न आला पाहिजे। हा प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न पण रिपीट आहे, तसा बघितला तर 2023 च्या कंबाईनला आला होता, रिपीट होतात प्रश्न बरेच सारे। तुम्हाला जमणं गरजेचं आहे, तुम्हाला आलं पाहिजे। जमते का? उत्तर पर्याय येतय, उत्तर पर्याय 1, गणेश वासुदेव जोशी। हा दिल्ली दरबारामध्ये हजेरी लावली होती, लक्षात ठेवायचं, श्री गणेशा। पुढचं, 11वीच्या पुस्तकातलं कॉपी पेस्ट आहे, चारीच्या चारी लाईन। 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड आहे आणि हा ओल्ड स्टेट बोर्ड मधलं मित्रांनो कॉपी पेस्ट असणारे स्टेटमेंट आहे, चारी पण स्टेटमेंट जशाला तशी कॉपी पेस्ट आहे 11वीचं पुस्तक। चला चला, 11वीचं पुस्तक, YCMचं पुस्तक आणि आपली मार्केटमधली कठारे किंवा गाठाड सरांची एक पुस्तक आणि दुसरं म्हणजे समाधान महाजन कोळंबे सरांची एक पुस्तक, कोणतंही एक एक पुस्तक ठेवायचं। लय पुस्तकं, 1000 पुस्तकं वाचत नाही बसायचं। बघा लाईन आहे कॉपी पेस्ट मित्रांनो, दादोबा तर्खडकर, आत्माराम पांडुरंग, वामनाबाजी मोडक, भाऊ महाजन, 31 मार्च 1867 रोजी मुंबईला प्रार्थना समाजाची स्थापना, पापमोचनी एकादशी होती त्या दिवशी, सुबोध पत्रिका ही पत्रिका सुरू केली, बरोबर आहे, आणि नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना, नाम जोशींची सोशल सर्व्हिस लीग आहे ना पोरांनो। आत्ता आयोगाने 3 ते 4 वेळा प्रश्न झालाय 22 मध्ये अख्खा, कळलं का? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे। आणि इथं प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर इथं बघितलं तर हे आर्य समाजाच्या रिलेटेड आहे, 11वीचं पुस्तक वाचा, 11वीच्या पुस्तकामध्ये आर्य समाजाच्या रिलेटेड हे लाईन आहे आणि मग ते चौथं आर्य समाजाच्या आहे, कळलं? सो उत्तर असायला पाहिजे अ ब आणि क, कळलं? अ ब क, डन। पुढचं, चला रे पुढचा प्रश्न, आता थोडासा कठीण प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे। चला रे, प्रश्न महत्वाचा आहे।
चलो चलो चलो, फटाफट फटाफट उत्तर आलं पाहिजे तुम्हाला, तुम्हाला जमलं पाहिजे. चला चला चला, सगळ्यांना जमलं पाहिजे बाबांनो. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय, तुमच्यासाठी काय पण. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. अभ्यास करा बाबांनो चांगला. तुम्हाला लगेच प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच उत्तर देता का रे? तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग प्रसिद्ध कोणत्या मालिकेमधला होता तर लगेच तुम्ही सांगणार. हां, काही हा स्त्री हा डायलॉग कोणत्या मालिकेतला होता लगेच तुम्ही सांगणार, सगळं सांगणार. राजाराम मोहन रॉय काय असायला पाहिजे मित्रांनो? राजाराम मोहन रॉय बघा, इतर ऋग्वेदादी भाष्यभूमिका सार्वजनिक सत्यधर्म वेदांत सार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. वेदांत सार, हां, महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये सार्वजनिक सत्यधर्म आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. इथं दोन्हे, इथं दोन्हे, बरोबर आहे का? बाकी मग मित्रांनो बाकीचं बघायचं. ड ला आत्माराम पांडुरंग तर्खडकर, सुबोध पत्रिका प्रार्थना समाज, बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचं लगेचच लगेच. ड ला तीन, इथं ड ला तीन, इथं तीन, आता मग दोन मध्ये कन्फ्यूज. राजाराम मोहन रॉय यांचा आहे वेदांत सार आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे ऋग्वेदादी भाष्य भूमिका. सो उत्तर पर्याय काय पाहिजे पोरांनो? 4 नंबर. कळलं? हां, लगेच सांगायला लागले देवयानी, आठवायला लागले देवयानी यांना. चला, 1817 साली कोणाच्या प्रयत्नाने हिंदू कॉलेज पाश्चात्य शिक्षण संस्था स्थापन झाली? हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे. हां, जसं की तुम्ही बघितलं 1823 साली अर्ज पाठवण्यात आलेला, 18 जून 1823 प्रश्न रिपीट झालाय 2-3 वेळा. हा पण प्रश्न येईल पेपरला. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. बघा, कुणाला कमी समजू नये. अफगाणिस्तानने पाकिस्तानला लोळवलं, म्हणजे धरून लोळवलं का चिखला विखलात? नाहीये, म्हणजे हरवलं. कळलं? हां, काय उत्तर यायला पाहिजे? राजाराम मोहन रॉय आणि डेव्हिड हेअर यांनी मित्रांनो स्थापन केलं हिंदू कॉलेज. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ध्यानात ठेवा, हिंदू कॉलेज 1817. पुढचा प्रश्न रे, गोपाल हरी देशमुखांनी आपली शतपत्रे कोणत्या पत्रातून प्रकाशित केली? गोपाल हरी देशमुखांची शतपत्रे कमेंटद्वारे लगेच मला सांगायचं आहे की हीच शतपत्रे नंतर कुणी पुन्हा प्रकाशित केली त्यांच्या वर्तमानपत्रातून. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे पोरांनो, खटाखट उत्तर आली पाहिजे बाबांनो. मागं नाही बघायचं, प्रत्येकाला उत्तरं जमली पाहिजेत. बारा वाजवायचे आपल्याला आज, बघूया दसरा आपला रात्रीचा 12 वाजता साजरा करू. शतपत्रे मित्रांनो कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? तर मित्रांनो ती होती प्रभाकर मध्ये आणि पुन्हा प्रकाशित केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारत मधून. हा, प्रबुद्ध भारत नाही, बहिष्कृत भारत मधून ती प्रकाशित केलेली होती, ते लक्षात ठेवा. कोणत्या वर्तमानपत्रातून पुन्हा प्रकाशित केली होती? बहिष्कृत भारत, विसरू नका. पुढचा प्रश्न रे, चला, ते बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीचे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये ते गणित आणि शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते, शास्त्र आणि गणितावरती लेखन केलं आणि मित्रांनो दादाभाई नवरोजी आणि भाऊ दाजी लाड हे त्यांचे विद्यार्थी होते. लावा ताकद रे, उत्तर आलं पाहिजे. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे.
जुळतंय का? जुळलं पाहिजे सगळ्यांना. बुक्का करायचा आहे, बुक्का, नुसता बुक्का. उत्तर पर्याय 4. का डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते, बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी. चला रे, उत्तर आलं पाहिजे. 1866 साली स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? चला चला चला, उत्तर पर्याय येईल. उत्तर पर्याय 3, लोकशिक्षण. 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन लंडनला स्थापन झाली होती, ध्यानात ठेवायचं. 1879 ला तिची शाखा मुंबईला स्थापन झाली आणि या मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष होते भाऊ दाजीलाड, डॉक्टर भाऊ दाजीलाड. क्लियर? येस. पुढचा प्रश्न रे. आपण बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन किती वेळा झाला रे आपला? मला स्थापना सांगायचे साल आणि त्या व्यक्तींना काय म्हणून ओळखलं जायचं कमेंट करायचे प्रत्येकाने. चला पटापट पटापट, त्या व्यक्तींची नावं काय आहे म्हणजे त्या व्यक्तींना काय म्हणून ओळखलं जातं ते सांगायचंय, आणि या बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशनची स्थापना कधी झाली हे पण कमेंट करायचं. चला फटाफट उत्तर आलं पाहिजे. व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. फटाफट फटाफट फटाफट, नुसता बुकना. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, आलीच पाहिजे उत्तर भाऊ. अठराशे 85 ला स्थापना आहे फिरोजशाह मेहता न्यायमूर्ती तेलंग बद्रुद्दीन तय्यब जी. ब क ड, साल आहे 1885. यांना म्हणतात ब्रदर्स इन लॉ. मुंबईतले त्रिमूर्ती विसरायच नाही बरं. हां, ब्रदर्स इन लॉ नावाने त्यांना ओळखलं जातं, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. ब क ड, 1885 ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या यजमान पदाची जबाबदारी यांच्याकडेच होती, बरोबर आहे? यस, पहिलं अधिवेशनाचं यजमानपद यांच्याकडेच होतं, ध्यानात ठेवा. पुढचा, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते रे? सॉरी, हा सोडवायचा अगोदर. आगा मगाशी झालं, 1815 ते 1915 या काळात मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. कोण होते मुंबईचे अनभिषिक्त राजा? चलो 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 फटाफट बाबांनो, भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही प्रश्न जरी चांगले केले तरी मार्क येतात. लय अंदाज अंदाज येतो अंदाज. बिग बॉस कहता है रात के 11:30 हो गए हैं और एक. चला चला चला, प्रश्न आलं पाहिजे तुम्हाला. सुट्टी नाही भाऊ, आलं पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये. काय उत्तर आलं पाहिजे? उत्तर पर्याय 4, साल दिले ना मेन्शन करून, 1885 ते 1915, ध्यानात ठेवायचं कालखंड. 1865 पर्यंत असेल तर फिरोजशाह मेहता आहेत का इथं? नाहीये. मग इथं कोण आहे? नाना शंकर शेठ, बरोबर आहे का? 1865 पर्यंत. मग 65 नंतर मित्रांनो वीणा मंडलिक आहेत मुंबईमध्ये प्रामुख्याने, ज्यांचा दबदबा आहे 1865 ते 1885. लक्षात राहायला पाहिजे आपल्याला, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समजलं? इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवा.
आणि 1885 ते 1915 फिरोजशाह मेहता। वीणा मंडलिकांचं नेटिव ओपिनियन जोड्या लावले होते बरं का पेपरला, परवा दिवशी पण आलं होतं सब रजिस्ट्रारला, कळलं, आलं होतं पेपर, लक्षात ठेवायचं। हां, स्वातंत्र्यानंतर मित्रांनो कोण होते ज्यांचा आवाज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चालायचा, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस ज्यांनी मावळा टोपण नावाने व्यंगचित्र काढून चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं ते बाळासाहेब ठाकरे, नाव लक्षात असू द्या। चला, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? निवडा फटाफट, फटाफट निवडो, उत्तर यायला पाहिजे तुम्हाला। उबंटू, उबंटू कुठं आहात पृथ्वीराज? भाऊ दाजी लाड हे मित्रांनो बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस, भरपूर वेळा प्रश्न झालाय आपण। चला, 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती रे? उत्तर आलं पाहिजे। 12 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर 2 नंबर बरोबर आहे। वायपर, वायपर प्रदीप बरोबर आहे। चला, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना, मगाशी असाच प्रश्न होता का सेम राज्यसेवेला आलेला? बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना आहे महाराष्ट्रातली, कळलं? प्रश्न येत आहेत, लक्षात ठेवायचे सगळ्यांना। उबंटू मित्रांनो खऱ्या अर्थाने तुम्हाला मानायला पाहिजे, 11:30 वाजून गेलेत पण तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही ठासून आहात आणि हेच तुमचं डेडिकेशन मित्रांनो फायद्याचं ठरणार आहे। प्रचंड अभ्यास करा, येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पोस्ट असणार आहे, त्याच्यामुळे जोर लावा, जोर लावायचा आहे, ताकद लावायची आहे। चला, इंडिया नावाचं वर्तमानपत्र सुरू केलंय, लयच अवघड होते लग हे। चला, विवरणावरून व्यक्ती ओळखायचं आहे। अरे बाबांनो तुम्हाला नाही त्याचा काय फायदा होत, तुम्ही कसं करणार, नुसती पीडीएफ टाकून काय होत नाही याचं, मग याच्यावर तुम्ही टिक कुठं करणार? लावा ताकत, काढा उत्तर। अरे बाबांनो बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ते। कोणत्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 3, 86 हा 1906 हे 2 महत्वाचे आणि एक होतं 1893 का 92 सांगा, 93। दादाभाई नवरोजी, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, ब्रिटिश कायदे मंडळावरती निवडून जाणारे पहिले भारतीय, लक्षात ठेवायचं आहे, उत्तर आलं पाहिजे। दादाभाई नवरोजी लक्षात ठेवायचं आहे, समजलं? विवरणावरून व्यक्ती निवडायच्या आहेत। गोखलेंच्या संदर्भामध्ये अधिवेशन महत्वाचं, दिनशा वाच्यांचं अधिवेशन, फिरोजशाह मेहतांचं अधिवेशन आलं होतं, एसटीआयला जोड्या लावायला, 1890 अधिवेशन जोड्या लावायला आलं होतं पोरांनो, कळलं? या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या। त्यांचं वर्तमानपत्र व्हॉईस ऑफ इंडिया, या व्हॉईस ऑफ इंडियामधून मित्रांनो लिहायचे कोण? बेहरामजी मलबारी, बेहरामजी मलबारी त्यांच्या व्हॉईस ऑफ इंडिया वर्तमानपत्रातून लिहायचे। इथं रास्त गोप्तार जरी आलं ना, रास्त गोप्तार खरी बातमी, तर हे रास्त गोप्तार सुद्धा दादाभाई नवरोजींचंच आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं आहे। 1886, 1906, 1893 अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते। 1886 राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पहिले पारसी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचंच नाव घेतात,
बरोबर आहे. आणि 1886 च्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी म्हटलं होतं की काँग्रेस हे राजकीय व्यासपीठ आहे, त्यामुळे ते लगेचच्या लगेच सामाजिक सुधारणा हाती येणार नाहीये, बरोबर आहे का. आणि मग कुणी मित्रांनो म्हणून 1887 ला सामाजिक परिषद स्थापन केली. कमेंट करा चला, तोवर तुम्हाला हे देतो. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न दोनदा रिपीट झाला बरं का MPSC राज्यसेवा मेन्सला ते पण. चला चला चला, प्रत्येकाला आलं पाहिजे. ते व्हॉइस ऑफ इंडिया नव्हतं, ते टाइम्स ऑफ इंडिया होतं. ट्वाय चला बाबांनो, उत्तर आलं पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये. तुम्हाला उत्तरं जुळणं गरजेचं आहे. जुळते का? कोणे धोंडो केशव कर्वे लक्षात ठेवायचं, हे होते अध्यक्ष सामाजिक परिषद वार्षिक अधिवेशन 15 साल. याच्यावरती प्रश्न आहे बरं का, दोनदा प्रश्न आलाय. 1915 मुंबई, धोंडो केशव कर्वे लक्षात ठेवा. पुढं विनोबा भावे यांनी 1930-31 दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात या ग्रंथाची रचना केली. सांगा, परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये गीता रहस्य, गीताई, गीताबोध सगळं शिकवलंय. सांगायचंय मला उत्तर, तुम्हाला आलं पाहिजे उत्तर. चला रे फटाफट फटाफट उत्तर आलं पाहिजे. लो गीताई, बरोबर आहे का. गीताई म्हणलं तर विनोबा भावेंचं, साने गुरुजीने लिहिली होती धुळ्याच्या तुरुंगामध्ये 30-31 मध्ये. गीता रहस्य म्हणलं तर मित्रांनो टिळकांची मंडालेच्या तुरुंगामध्ये त्याने लिहिलं होतं. गीता बोध म्हणलं तर महात्मा गांधीजींच्या संदर्भात हे पुस्तक गीता बोध, बरोबर आहे का. गीता सार मित्रांनो हे भगवद्गीतेचं गीता सार आहे. प्रामुख्याने जर बघितलं तर व्यासांनी भगवद्गीता लिहिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बाकी ग्रामगीता पण सांगितली तुम्हाला. ग्रामगीता, ग्रामगीता कुणाची आहे, तुकडोजी महाराजांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची असेल तर ग्रामगीता. समजते का, या सगळ्या गोष्टी पेपरच्या दृष्टीने IMP आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला तुम्हाला जमलं पाहिजे, आलं पाहिजे. 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल, उत्तर पर्याय 2, गीताई. चला पुढचं. ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मणी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. मुंबईच्या सेंट जेव्हियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवायचे. ते समाजसुधारक होते. 1905 च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. जाती व्यवस्था, अस्पृश्यता त्यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. ते कोण होते, ते होते राजाराम शास्त्री भागवत. ग्रामरचना म्हणलं तर लोकहितवादी, बरोबर आहे रे. हे लक्षात ठेवा नाव. चला पुढं. उत्तर निवडायचं आहे, पुढील वाक्यामध्ये कोणाचं वर्णन आहे. चला 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 फटाफट फटाफट उत्तर आले पाहिजे. पुढील वाक्यामध्ये कोणाचं वर्णन करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. चला, बघा, जन्म कर्नाटक मधल्या जमखिंडी. संपला इथंच प्रश्न संपला. प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक, माझ्या आठवणी आणि अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं त्यांनी लेखन केलंय. आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला विठ्ठल रामजी शिंदे. डायरेक्ट उत्तर यायला पाहिजे तुमचं, डायरेक्ट कळलं. यस, थेटपणे प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. चला पुढे रे. खालीलपैकी कुणीही गणिताचं अध्यापन केलं होतं ते निवडायचंय. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचं अध्यापन,
चला 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 उत्तर आलं पाहिजे. करा बुकणा, नुसता बुकणा करायचाय, सुट्टी नाही द्यायची बाबा, आलं पाहिजे उत्तर. जुळलं पाहिजे, जुळलं, ताकद लावायची, तुम्हाला आलं पाहिजे पोरांनो. उद्या सकाळी 9 वाजता पण घेणार आहे, सकाळी 9 उतरला तर जास्त प्रश्न घेणार आहे. समाज सुधारकच सगळे आहेत. टिळक शिकवायचे, गोखले शिकवायचे, डीके कर्वे, दोंडो केशव कर्वे शिकवायचे. उत्तर पर्याय 4. हा गणिताचे अध्यापक, मगाशी प्रश्न आला का, दुसरा झाला गणिताच्या अध्यापकवाला. पुढचं सोडवायचं रे. अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरं आहे, चला उत्तर आलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. चला उत्तर आलं पाहिजे, आता नाही जायचं लगेच. 12 वाजल्यानंतरच तुमचा दसरा चालू झाल्याशिवाय सुट्टी नाही आता तुम्हाला. सोडवा. आणि आहे तेवढा आकडा आहे कंटिन्यू, तुम्ही आहात कंटिन्यू, हे महत्वाचं. एवढ्या रात्री सुद्धा नीट वाचा, नीट वाचा, अजूनही सांगतोय नीट वाचा, नीट वाचायचंय. पहिला आहे त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं होतं, बरोबर आहे. लाल बावटा, अमर शेख आणि मिरजकर गव्हाणकर, गव्हाणकर आधुनिक लोकनाट्याचंच रूप दिलं पारंपरिक तमाशाला, बरोबर आहे. फकीरा कादंबरीमध्ये त्यांनी वास्तव आदर्श आणि स्वप्नरंजन यांचं मिश्रण केलंय, बरोबर आहे. माझा अमेरिकेचा प्रवास नाही, माझा रशियाचा प्रवास हे त्यांचा आत्मचरित्रपर प्रवास वर्णन आहे. रशियाचा प्रवास, कळलं? त्याच्यामुळं चौथं चुकीचं आहे, म्हणून अ ब क उत्तर पाहिजे होतं फक्त. उत्तर पर्याय 3, माझा रशियाचा प्रवास. पुढं रे, स्टॅलिनग्रामचा पोवाडा त्यांचा प्रसिद्ध आहे. सोडवायचा पुढचा प्रश्न, लावा ताकद. महात्मा फुले यांच्या बाबत पुढील पैकी कोणतं विधान असत्य आहे? हा माझी मेन्स नाही, माझी मैना गावाकडे राहिली. जयेश तुम्ही म्हणताय माझी मेन्स गावाकडे राहिली. कोण होती मेन्स? आ मेस नाही, आ मैना, माझी मैना. एकदम जबरदस्त छक्कड आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भामध्ये. अति महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायची. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. बाल हत्या प्रतिबंध गृह स्थापन केला 1863, बरोबर आहे, स्वतःच्या घरात. त्यानंतर जातीभेद विवेक सर कुणाचं आहे रे? तुकाराम तात्या पडवळे यांचं पुस्तक आहे जातीभेद विवेक सार. कळलं? येस. पुढं त्यांनी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली, बरोबर आहे. आणि सत्यशोधक समाज स्थापन केला, बरोबर आहे का? सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे, उत्तर बरोबर आहे. 1873, 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. कळलं? हे कळलं पाहिजे बरं का? पडवळकर नाही, भाग्यश्री तुकाराम तात्या पडवळ, थिओसॉफिकल सोसायटीच्या रिलेटेड ते आहेत. चला रे, हा प्रश्न जोड्या लावा, वर्तमानपत्र जोड्या लावायला येतात मित्रांनो. भाऊ महाजन, हेनरी व्हॅलेंटाईन, कृष्णाजी रानडे, विष्णूशास्त्री पंडित, लावा ताकद. चला 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 उत्तर आलं पाहिजे, प्रत्येकाला उत्तर जमणं गरजेचं आहे. फटाफट उत्तर निवडायचे, कोणतं विधान, सॉरी इथं जोड्या लावायच्या तुम्हाला वर्तमानपत्राच्या. भाऊ महाजनांचं कोणतं याच्यामध्ये? ज्ञानदर्शक.
बरोबर आहे. हेनरी व्हॅलेंटाईनचं ज्ञानोदय, कृष्णाजी रानड्यांचं ज्ञान प्रकाश आणि विष्णूशास्त्री पंडितांचं इंदू प्रकाश. बाकी भाऊ महाजनांची तीन लक्षात ठेवायला सांगितलेलं. पहिलं प्रधुम्न, प्र म्हणजे प्रभाकर, धू म्हणजे धूमकेतू आणि ज्ञ म्हणजे ज्ञानदर्शन किंवा दर्शक. लक्षात ठेवायचं बरं का, प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन, भाऊ महाजनांची तीन. व्हॅलेंटाईन यांचं ज्ञानोदय, अमेरिकन मराठी मिशन अहमदनगर, ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र निघायचं त्यांच्या मार्फत. कृष्णाजी रानड्यांचं ज्ञान प्रकाश, हे ज्ञान प्रकाश मित्रांनो मराठीतलं पहिलं दैनिक आहे, पहिलं दैनिक वृत्तपत्र म्हणतात. 1904 हे दैनिक झालं होतं आणि मराठीतलं हे पहिलं दैनिक आहे ज्ञान प्रकाश रानडेंचं. बाकी इंदू प्रकाश तुम्हाला माहीत असेल, दीडशा वाच्य असतील, रानडे असतील, विष्णूशास्त्री पंडित असतील, यवना प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते असतील, या इंदू प्रकाश मधून लिहायचे. मग कधी कधी जोड्या लावला चंदावरकर, बरोबर आहे का, कधी जोड्या लावला रानडे, इंदू प्रकाश लावलं तर ते बरोबर असते, लक्षात ठेवायचं. कळलं? येस. परीक्षेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मग उत्तर काय असायला पाहिजे होतं, उत्तर पर्याय बघा, 2 नंबर, 3, 1, 2, 4 दोन नंबर उत्तर पाहिजे होत. चला, नाही हे प्रदुम्न ध्यानात ठेवा, तुम्हाला कळत नाही. 1841, 1853 आणि 1854 हे ध्यानात ठेवायचं. हे वर्तमानपत्रे पेपरला येतात म्हणून लक्षात ठेवा. भाऊ महाजनांची कधी कधी काय होतं माहिती आहे का, भाऊ महाजन आणि भाऊ दाजी लाडे यांच्यातच कन्फ्युजन असतात काही पोरं. चला रे, काल परवा शिकवलेला टॉपिक आठवा. काल परवा शिकवलंय मी, हां तुम्हाला सांगितलं होतं, एका शब्दात उत्तर पाहिजे मला. नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडोहूड हे पुस्तक कुणी लिहिलं, शब्दात उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून. चला चला चला, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडोहूड, ज्याला मराठीमध्ये सक्तीचं वैधव्य म्हणतात. आणि मग सक्तीचं वैधव्य शब्द आला रे आला की तुम्हाला एक उत्तर यायला पाहिजे. आतापर्यंत 3 वेळा शब्द आहे सक्तीचं वैधव्य या शब्दात, 3 वेळा. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे, फटाफट निवडायचं भाऊ. हाणार, हा हाना. बेहरामजी मलबारी शब्द बघा, कुणाला निवेदन दिली होती प्रश्न त्याच्यावर पण विचारलाय. सक्तीचं वैधव्य या विषयावरती त्यांनी कुणाला निवेदन दिली होती प्रश्न विचारलाय सांगा, कुणाला दिली होती रे निवेदन? लॉर्ड रिपन. रोज हा घेऊ ना, 10 ते 12 रोज घेतलं तरी चालते, आहे ना, चालेल ना, मला चालेल, तुम्हाला चालेल का? मी घेईल 10 ते 12 रोज. उलटी तसं पण आपण 12 वाजेपर्यंत कुठं झोपतो, तेव्हा मग 12 वाजेपर्यंत झोपत नाही तर आपण प्रश्न सोडवत जाऊ. इतिहासाचे रोज घ्यायचे म्हणजे फक्त समाज सुधारकच नाही तर बाकीचे टॉपिक वाईज लावतो जरा, आपण तसे प्रश्न सोडवत जाऊ रोज. चला, उत्तर आलं पाहिजे रे. जोड्या जुळवायच्या, ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, निवडा. उत्तर प्रत्येकाला तुम्हाला जमणं गरजेचं आहे. 5:30 पासून जागी आहे सर. का बरं, 5:30 पासून का जागे आहे? ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना, बुलढाणा येथील रहिवासी, 1882 लिहिला स्त्री पुरुष तुलना. स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही असं ज्यांनी सांगितलेलं आहे. 3 वरती येते डायरेक्ट उत्तर. तानुबाई बिरजे, भारतातली पहिली महिला संपादक. आता मला सांगायचंय कोणतं वर्तमानपत्र आहे रे, त्या वर्तमानपत्राच्या त्या पहिल्या संपादक होत्या. पंडितरामबाई, शारदा सदन, हां, त्यानंतर रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब. मी सांगितलं जोड्या लावायला कायम असते. बाकी इथं महत्वाच्या आणखीन महिला कोण, जनक्का शिंदे यांचं पण नाव लक्षात ठेवायचं. जनक्का शिंदे, निराश्री सेवा सदन, हां, जनक्का शिंदे,
त्यानंतर आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर, बरोबर आहे का? त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातून विलायतेला शिक्षणासाठी जाणाऱ्या अन्नपूर्णा तरखडकर, ह्या देखील इथं तुम्हाला करायच्या आहेत, अन्नपूर्णा तरखडकर जोड्या लावाला इथं असते. त्यानंतर मित्रांनो आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना करणाऱ्या त्या म्हणजे कोण? आपल्या येसुताई सावरकर. सो येसुबाई सावरकर. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आणखीन इथं नाव लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे स्त्री विचारवतीवाल्या सावित्रीबाई जोशी. मग कोण सांगा? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे स्त्री विचारवती सरस्वतीबाई जोशी, ध्यानात ठेवायच्या. सरस्वतीबाई गोवंडे आणि सरस्वतीबाई जोशी हे सगळं करायचंय. हा इथं वर्तमानपत्र होतं दीनबंधू. दीनबंधू या वर्तमानपत्राच्या पहिल्या महिला संपादक आहेत तानुबाई बिरजे. बाकी तुम्हाला माहीत असू द्या दीनबंधू हे पत्रक 1877 ला सुरू केलं होतं कृष्णराव भालेकरांनी पुण्यातून. हे होतं सत्यशोधक समाजाचं मुखपत्र. नंतर 1880 ला हे वर्तमानपत्र चालवलं नारायण मेघाजी लोखंडे. हा मुंबईतून चालवलं नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे कामगार चळवळीचे जनक. हा कामगार, बरोबर आहे, स्वतंत्र भारतातली, सॉरी महाराष्ट्रातली, यवना देशातली पहिली कामगार संघटना ज्यांनी काढली, बरोबर आहे, बॉम्बे मिल हँड असोसिएशन. हा हे सगळं करायचं आपल्यासाठी, हे सगळं महत्त्वाचं आहे. राहील ध्यानात, यस, हे नावं ध्यानात ठेवा. सरस्वतीबाई जोशी, येसुबाई सावरकरांचा आत्मनिष्ठ युवती समाज, जनक्का शिंदे, आनंदीबाई जोशी, अन्नपूर्णा तरखडकर, ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे, पंडित रमाबाई, रमाबाई रानडे, या सगळ्यांवरती मित्रांनो आयोग आपल्याला प्रश्न विचारते आणि बेसिक प्रश्न येतात त्यावरती. कळलं का? प्रश्न चेक करू शकता. आनंदीबाई जोशी प्रश्न विचारले पहिल्या महिला डॉक्टर, अन्नपूर्णा तरखडकर विलायतीला शिक्षणासाठी जाणाऱ्या डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकरांची मुलगी प्रश्न विचारलाय. येसुबाई सावरकर आत्मनिष्ठ युवती समाज, जनक्का शिंदे निराश्री सेवा सदन प्रश्न विचारलाय. सरस्वतीबाई यांनी स्थापन केली स्त्री विचारवती सभा प्रश्न विचारलाय. ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे, पंडित रमाबाई रानडे कंटिन्युअसली प्रश्न विचारलेले आहेत. थेटपणे प्रश्न येत असतील तर आपल्याला येणं गरजेचं आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न चा अरे फटाफटाफटा उत्तर निवडायचे. हा प्रश्न दोनदा रिपीट झालाय मित्रांनो एमपीएससी मध्ये. मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी सहकार्य केलं होतं ते निवडायचं आहे. निवडा, आलं पाहिजे. चला चला चला, ऑफरचा फायदा घ्या. आपला रेफरल कोड तुम्ही वापरू शकता अतुल55 आणि प्लस वरती या, फायदा घ्या. सगळ्यांचं स्वागत असेल. काय उत्तर येत आहे? सगळे आहेत. सखाराम परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, देवराव ठोसर, इशी जोन्स, सगळे मंडळी आहेत ज्यांनी मित्रांनो महात्मा फुलेंच्या पहिल्या शाळेला मदत केलेली होती, बरोबर आहे का? मुलींची नावं सुद्धा महत्त्वाची आहे. सगळीच्या सगळी नावं आपण शिकवलेत, तुम्ही वाचू शकता, आपल्याला यायला पाहिजे. चला रे, मुंबई येथे 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली रे? चला हा प्रश्न पण आयएमपी वर का प्रश्न येतो पेपरला. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. घेऊन टाका, ऑफरचा फायदा घ्या. ज्याला 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं त्यांनी 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. अतुल55 कोड वापरा. मला वाटते 11-12 हजार रुपयामध्ये तुम्हाला 2 वर्ष, म्हणजे वर्षाला 6 हजार सुद्धा नाही, त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता 2 वर्ष सबस्क्रिप्शन, काहीच हरकत नाही. आणि कितीही लेक्चर करा, कितीही बॅचेस करा, वॉच टाईम करा, रेकॉर्डेड करा, लाईव्ह करा, कसंही करा ना, टेन्शन नाही ना. घरचं टोपलं वापरायला विसरायचं नाही पण अतुल55. काय उत्तर येत आहे? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर
यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, बरोबर आहे? हेच होते पहिले अध्यक्ष, बरं का? अध्यक्षांवरती पण प्रश्न विचारलाय. मला सांगायचंय मित्रांनो, कुणाच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना आहे आणि प्रार्थना समाजावरती कोणत्या संतांचा प्रभाव आहे असं सांगा. उत्तर सांगायचंय, बोला बोला प्रत्येकाने, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. सांगा सांगा सांगा, बोला. बोलाल तर बोलाल, जसं वाचाल तर वाचाल, तसं बोलाल तर बोलाल. बोललं पाहिजे, माणसांनी बोललं पाहिजे. हा, घरची भाकर घरचं टोपलंय अतुल 55. केशवचंद्र सेन यांनी मित्रांनो प्रार्थना समाज, बरोबर आहे, मार्गदर्शक कोण होते? केशवचंद्र सेन. बाकी मित्रांनो, संत तुकाराम महाराज लक्षात ठेवायचं. प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक म्हणलं तर संत तुकाराम महाराज. बाकी लव ऑफ गॉड इन द सर्विस ऑफ मॅन, रानडेंचं घोषवाक्य पेपरला आलेलं आहे, कळलं? यस, ध्यानात ठेवायचं आहे, लव ऑफ गॉड इन द सर्विस ऑफ मॅन. पुढे बघा, हा प्रश्न वायसीएम मधून कॉपी पेस्ट आहे मित्रांनो. आणि आता वायसीएम आता जायला लागले तिकडे बघा बऱ्याचशा गोष्टींकडे. आपण याच्या आधीच कितीतरी वेळा वापरून झालंय ते. चला, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? चला उत्तर आलं पाहिजे. सर, चारचा क्लास. कदाचित चारचा क्लास तुम्हाला दिसण्याची शक्यता फार मावळलेली आहे. मी म्हणलं पण ते तुमचं माझं लेक्चर तुमच्यामध्ये मर्ज होत नाही. कदाचित तुम्हाला ज्योग्राफीला दुसरा मास्टर देण्यात येईल असं होऊ शकतं, मे बी. नाहीतर मग ती बॅच उचलून दुसरीकडे पेस्ट करावी लागेल आणि मग सगळ्या गोष्टी होतील. बघूया काय होतं, अजूनही उद्याचा दिवस आहे त्यांच्याकडं. चला, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी करणारे आहेत लोकहितवादी गोपाल हरिदेशमुख. चार नंबर उत्तर येते. आपल्याला वाटू शकतं काय, भाऊदाजी लाड, महारोग्यांना मलमपट्टी औषध पाणी, तर अजिबात नाही मित्रांनो, लोकहितवादींनी ते केलेलं आहे, कळलं? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. लोकहितवादी गोपाल हरिदेशमुख आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी केलेलं आहे. उत्तर पर्याय चार, लोकहितवादी गोपाल हरिदेशमुख. पुढचा प्रश्न रे, गरीब मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कुणी राबवली? आणि प्रश्न आला बरं का त्यांच्यावरती, तुम्ही चेक करा मित्रांनो. रयत शिक्षण संस्था असेल, त्याचबरोबर दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ असेल, कंटिन्युअसली प्रश्न विचारायला लागले त्यांच्यावरती सुद्धा. चला चला चला, तुकाराम कोरेजी तुम्ही मागे राहिलात, हा युवराज शिंदे तुम्ही मागे राहिलात, पुढे या, चला लाईव्हला या, लाईव्हला या. तुम्ही बऱ्याच वेळा मागे थांबलेला दिसताय, मागे राहिलेला दिसताय, लाईव्हला या, लाईव्हला, लाईव्ह मध्ये या. तुम्ही मागे आहात, मागच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागले तुम्ही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नांची उत्तर द्यायची असेल तर लाईव्हला या. उत्तर पर्याय चार, कर्मवीर भाऊराव पाटील, हा कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षणाची योजना, रयत शिक्षण संस्था. सो रयत शिक्षण संस्था. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवायचं, दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ. तुम्ही चेक करा, आपल्याला शिक्षण प्रसारक मंडळावरती प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे का? दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेवरती प्रश्न आहे. त्याचबरोबर तुम्ही चेक करा मित्रांनो, पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थेवरती प्रश्न आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेवरती प्रश्न आहे. हा, जोड्या लावाला मित्रांनो, प्रश्न विचारला जातो जोड्या लावाला. डन, चला पुढं. काय नाही काय नाही, 12 वाजता रिन्यू होईल, नका लोड येऊ लगेच. अखिल भारतीय हरिजन महासंघाची स्थापना, सॉरी संघाची स्थापना कोणी केली रे? चला चला, उत्तर आलं पाहिजे. यस, श्रीवाजी शिक्षण संस्था म्हणलं तर पंजाबराव देशमुख. हा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचं, हा बापूराव साळुंकेंचं पण करायचं. तुमच्या 11वीच्या पुस्तकात सगळ्या याद्या दिल्या, ते वाचा जरा.
हॅपी दशेहरा सर अँड फ्रेंड्स. यस, सगळ्यांना दशेहराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशीच 1905 ला परदेशी कापडाची पहिली होळी पेटवली होती शिवरामपंत परांजपे, बरोबर आहे, विनायक दामोदर सावरकर आणि लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीमध्ये. लक्षात ठेवा, अखिल भारतीय मित्रांनो हरिजन महासंघ किंवा संघाची स्थापना महात्मा गांधींनी केलेली आहे. उत्तर पर्याय 2, कळलं? हा, लक्षात ठेवाय. चला पुढचा प्रश्न रे. जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भामध्ये कोणती विधानं बरोबर आहेत? जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भात पुढील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत ती निवडायची आहे. चला 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 फटाफट, तुम्हाला मानलं पाहिजे पोरांनो, कंटिन्युअस एवढाच आकडा आहे, म्हणजे मुलं आहेत कंटिन्यू. खूप छान गोष्ट आहे. एवढ्या उशिरा सुद्धा तुम्ही आहात, 12 वाजून गेलेत, पण तुमच्यामधला जोश कमी नाही मित्रांनो, तुम्ही सगळेजण आहात जाग्यावरती. चला, जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भातील पुढील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते निवडायचं आहे. चला चला चला. हा येस, सगळ्यांना मित्रांनो शुभेच्छा. आता मेसेज येतील तुम्हाला सुद्धा. हा, आपट्याची पाने त्याला हृदयाचा आकार, नाही तर एक दुसरा तो मेसेज येईल. हा काय, सोनं द्यायला मी एवढा श्रीमंत नाही, पण जी काय माणसं जोडली ती प्रेमाची. हा, अशी वाटत येईल ना तो मेसेज. होतील, चालू होतील थोड्या वेळाने, सकाळ जास्त येतील का. मुंबईचे शिल्पकार, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, मुंबई कायदेमंडळाचे पहिले सदस्य, न्यू इंग्लिश स्कूल नाही येणार त्यांच्या रिलेटेड. अ ब ड अबड. उत्तर पर्याय 1, अबड. पुढचा प्रश्न रे. आता एखादं मला मेसेज पाठवणार असेल तसं, बरोबर आहे का, तर मला पाठवायचंच नाही. ते सरांना पाठवलं असतं एखाद्याने तर ते पाठवायचं नाही, ते डायरेक्ट पाठवणार फक्त हॅपी दशेहरा सर. हृदयाचा आकार नाही पाठवायला बसलंय. चला, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात कोण सहभागी झाले होते? चला लावा ताकद, प्रत्येकासाठी महत्वाचं आहे, उत्तर आलं पाहिजे. यस यस, स्वतःच स्वराज्य बनवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय मित्रांनो आपल्याला, स्वराज्य, स्वतःच राज्य, छोटं का असेना आपण असलं पाहिजे, गटक तर गटक सुरुवातीला, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही क्लास 1 व्हा, जोर लावायचा. चला चला, स्वतःच स्वराज्य उभं राहिलं पाहिजे पोरांनो, स्वराज्याची सर सुराज्याला नाही, त्याच्यामुळे ताकद लावा. पांडुरंग बापट यांच्या संदर्भामध्ये मुळशी सत्याग्रहात कोण सहभागी झालं होतं? मुळशी सत्याग्रह दिलाय, मुळशी. आगरकरांचा सुधारक दसऱ्याच्या दिवशी. त्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा, महत्वाचं म्हणजे प्रभाकर वर्तमानपत्र पण दसऱ्याच्या दिवशी सुरू झालं होतं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा दसऱ्याच्या दिवशी आहे, बरोबर आहे का, आणि आज पण दसरा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, तात्यासाहेब करंदीकर, बाकी श्रीपतराव शिंदेचं विजय मराठा नावाचं वर्तमानपत्र आता पेपरला 3-4 वेळा झाले, लय सारखं सारखं यायला लागले. आता हे जवळकर मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळ, श्रीपतराव शिंदे ब्राह्मणेतर चळवळ, कृष्णराव भालेकर माहिती मित्रांनो सत्यशोधक चळवळीच्या रिलेटेड ते आहेत. ओके यस, तात्यासाहेब करंदीकर उत्तर पाहिजे. बाकी पांडुरंग बापट सेनापती ही जी पदवी भेटली त्यांना मुळशी सत्याग्रहात भेटली. शंकरराव बरोबर आहे देव हे पहिले सत्याग्रह आहे, सॉरी बरोबर आहे, पहिले वय सत्याग्रह म्हटलं तर त्यांचं नाव घेतलं जातं. चला रे, जोड्या लावायचे तर वर्तमानपत्र झालेत का? रास्त गोप्तार, ज्ञान सिंधू, ज्ञान प्रकाश, नेटी ओपिनियन. सर मला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा. हा हा हा, मेसेज करा ना. चला, तुम्ही जोपर्यंत कंटळत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे कार्यक्रम, बघूया तुम्ही कंटळताय का मी कंटळतोय. होते होते असते कंटिन्यू, भरपूर प्रश्न आहे. बघा, रास्त गोप्तार कुठे रे? मगाशी झालं का रास्त गोप्तार? दादाभाई नवरोजींचं रास्त गोप्तार. ज्ञान सिंधू, ज्ञान प्रकाश, आता ज्ञान प्रकाश आणि ज्ञान सिंधू, बघा नेटिव्ह ओपिनियन जोडायला बऱ्याच वेळा आले. विश्वनाथ नारायण मंडलिकांचं ज्ञान प्रकाश म्हणलं तर मित्रांनो कोणाचं आहे?
कुणाचं आहे? कृष्णाजी त्र्यंबक रानडे, मगाचं का सेम, आणि ज्ञानसिंधू नवीन आलं तात्या छत्रेंचं. ते तात्या छत्रे म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं नाव. तात्या छत्रेंनी 1844 ला पुण्यातून मित्रोदय सुरू केलं होतं. जर तुम्हाला उद्या प्रश्न आला पुण्यातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर मित्रोदय हे पुण्यात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र आहे. कळलं? हा, लक्षात ठेवा. सो उत्तर काय येईल? 4, 1, 2, 3. 4, 1, 2, 3 उत्तर पर्याय 2. क्लिअर का? उत्तर पर्याय 2. हा 1 वाजेपर्यंत. चला तुम्ही कटाळते का मी कटाळते बघू. आता प्रश्न संपले पाहिजे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, जोड्या लावाला त्यातला वन लाइनर काढून विचारले 2 वेळा. यातलेच प्रश्न जोड्या लावालाचे वाले वन लाइनरला परत विचारले जोड्याला. चला, दीनबंधू मित्र, मागाशी कोणतरी बोलत होतं, बाबा रामचंद्र 8वीचं स्टेट बोर्ड, सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट. परत सेनापती बापट आले बघा. चला चला उत्तर आलं पाहिजे. चला 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 उत्तर आलं पाहिजे. सर क्वेश्चन 18 चालू आहे का? क्वेश्चन चाललाय 2 नंबरचा. तुम्ही मागे राहिलात परत. दीनबंधू मित्रांचा नीलदर्पण, बरोबर आहे का? निळीच्या संदर्भातलं नाटक होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मित्रांनो हे नाटक त्यांना एवढं आवडलं आणि ते बघत असताना त्यांनी त्या गोरे मळे मालकाचं काम करणारा जो नट होता त्या नटाला मारण्यासाठी जोडा काढला होता पायातला. म्हणजे ते नाटक किती प्रभावी असेल. नीलदर्पण पहिलं नाटक आहे, बंदी घालण्यात आली होती याच्यावरती. निळीच्या उठावाच्या रिलेटेड आहे नीलदर्पण. दीनबंधू मित्रांचं, बाबा रामचंद्र. बाबा रामचंद्र मित्रांनो 500 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता अयोध्येमध्ये, बरोबर आहे का? बाबा रामचंद्रांच्या वरती आयोगाने वन लाइनरला प्रश्न विचारला मेन्सला मागच्या. वल्लभभाई पटेल, सरदार ही पदवी त्यांना बारडोली सत्याग्रहामध्ये स्त्रियांनी दिलेली आहे, बरोबर आहे का? सरदार. आणि सेनापती बापटांना सेनापती पदवी ही मुळशी सत्याग्रहामध्ये, बरोबर आहे? मुळशी सत्याग्रह मित्रांनो जगातली पहिली धरणविरोधी चळवळ आहे. जगातली पहिली धरणविरोधी चळवळ म्हणजे कोणती आहे? मुळशी सत्याग्रह आहे, लक्षात ठेवा. 4, 3 एकावरती येते. 4, 3, 1, 2. ओके, पुढचा प्रश्न. चला 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 उत्तर आलं पाहिजे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर. ओके, तुम्हाला पण शुभेच्छा. 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर निवडायचं. आता आयोगाने याला हॅच दिला होता, पण तुम्ही निवडा बरं काय उत्तर पाहिजे होतं आणि का चुकलंय ते पण सांगा. चला 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 उत्तर आलं पाहिजे बाबांनो. सर मॅसेज केला, रिप्लाय नाही दिला. कधी मॅसेज केला मॅडम? लय मॅसेज आल्यात, 1600 मॅसेज पेंडिंग वाचायचे. आता वेळ मिळाल्यावर वाचीन, पण आता वेळच मिळत नाही वाचायला कोणाचा. उत्तर पर्याय 3, धोंडो केशव कर्वे, बरोबर आहे का? पण इथं काय पाहिजे होतं? 1916 पाहिजे होतं, बरोबर आहे का? बाकी मित्रांनो देणगी दिली म्हणून नाथीबाई दामोदर ठाकरसी, SNDT, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. पुढचा रे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? चला उत्तर आलं पाहिजे. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कुणी केली हे तुम्हाला निवडायचं आहे. 1920 SNDT झालं, बरोबर, देणगी दिली म्हणून. विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ देणगी दिली, परिणामी नाव दिलेलं आहे त्यांच्या आईचं. चला रे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना यांनी केली, कुणी केली? उत्तर पर्याय 3, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मित्रांनो भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे. उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 3. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाज कोणी स्थापन केला? आर्य महिला समाज, स्त्री सुधारणा करता आर्य महिला समाजाची स्थापना. चला रे उत्तर आलं पाहिजे. आर्य महिला समाज. आता लाईव्हला आलो आहे सर. या या लाईव्हला या.
कॉल कर केला होता तुम्ही मला, पण मी कॉल नाही उचलते. युट्यूबचा क्लास असेल तर मला कधीही कॉल उचलता येत नाही. एक वेळ स्पेशलचा असेल तर उचलता येतो, पण तसा नाही उचलता येत. चला चला उत्तर आलं पाहिजे. उत्तर पर्याय चार, आर्य महिला समाज मित्रांनो 1882 पंडित रमाबाई, बरोबर आहे. त्यांच्या बरोबर रमाबाई रानडे नाव महत्वाचं आहे, काशीबाई कानिटकर नाव महत्वाचं आहे. जोड्या लावाला इकडे तिकडे विचारतात. आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये फक्त आणि फक्त पंडित रमाबाई नाही, कळलं. आर्य महिला समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. डॉट डॉट यांनी कामगार संघटना स्थापन केली. आपली नोट्स वाचा मित्रांनो, नोट्सच्या बाहेर प्रश्न जात नाही. कामगार संघटना काल वायसीएम मधल्या पुस्तकातलं कॉपी पेस्ट केलं यांच्याच रिलेटेड. पहिली कामगार संघटना स्थापन केली. हा मागच्या वेळेस पण प्रश्न आला होता, प्रीला मेन्सला पण आला. चला चला उत्तर आलं पाहिजे. पहिली कामगार संघटना समजते का बाबांनो? प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. काय उत्तर येते? नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड असोसिएशन, मुंबई कामगार संघ. भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्यांना सहकार्य करणारे नारायण सुरकोजी, बरोबर, गेनू बाबाजी, रघु कोरगावकर, हा त्यानंतर रामचंद्र हरी शिंदे. भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. आपली नोट्स मी तुम्हाला शेअर करतो, ती वाचून घ्या. कामगार संघटनेचा प्रश्न आपल्या नोट्सच्या बाहेर जात नाही आतापर्यंत तरी. कामगार सगळेच्या सगळे महत्वाचे आहेत. ओके, लक्षात ठेवा. मी पाठवेल तुम्हाला उद्यापासून. आपलं जी बॅच चालू झाली की नोट्स देणार आहे सगळ्यांना आता नवीन. चला, समाज सुधारणा चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? हा रविवारची सुट्टी 10 जून 1890. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापूरमध्ये फडकवणारे कोण होते? चला, आपको उत्तर आना चाहिए बाबांनो. चला उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. शाहू महाराज. हा प्रश्न चेक करा काल. शाहू महाराजांवरती 4 प्रश्न आहेत टोटल. हा 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. थोडेसे आता माझे स्वतःचे सोडूया. चला, मी काढलेले काही प्रश्न सोडूया. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. डॉट डॉट म्हणजे भारताच्या सशस्त्र क्रांतीबरोबर समाज क्रांतीची पाठशाला राहिली आहे, असं मत खुशाल पेंडसे यांनी कोणत्या पुस्तकात मांडलेलं आहे? त्यांच्या पुस्तकात. चला चला उत्तर काढायचंय बाबांनो. आता काही माझे प्रश्न आयोगाचे संपले, आता थोडक्यात संपले म्हणजे उद्या पण हे रोज असणार आहे. आता तुम्हाला माझे सोडवायचे काही. चला, कुणाची? लहुजींची व्यायामशाळा. बरोबर आहे. पुढचा, महाराष्ट्रातली ग्रंथालय चळवळ त्यांनी सुरू केली. थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले म्हणतात की त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राजाराम मोहन रॉय. बरोबर आहे, त्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राजाराम मोहन रॉय असं म्हटलेलं आहे. चला रे, चला 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 उत्तर आलं पाहिजे, फटाफट सोडवायचे. जुळतंय जुळतंय जुळतंय. भरपूर प्रश्न आपण बघत आलेलो आहे, उद्या पण बघणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर आली पाहिजे. कोण आहे? अरे बाबांनो, थिओसॉफिकल. हे बघा, ग्रंथालय चळवळ महाराष्ट्रात सुरू केली, मग लोकहितवादी. हा जिथं जिथं जायचे तिथं तिथं ग्रंथालय स्थापन करायचे, म्हणून लोकहितवादी. गोपाल हरी देशमुख मित्रांनो, ग्रंथालय चळवळ त्यांनी सुरू केली. जर मुंबईतली ग्रंथालय चळवळ असेल ना, मुंबईमध्ये वाचनालय चळवळ, तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं नाव लिहायचं बरं का.
मुंबईत असेल तर, ओके, बाकी जर महाराष्ट्रातला शब्द असेल तर लोकहितवादी गोपाल हरी देशमुख हे नाव लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न चला. खालीलपैकी कोणाचं मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी असं होतं? चला उत्तर निवडायचं रे, प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. चला चला चला, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे या ठिकाणी. जुळते का? जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. वाह, स्वामी दयानंद सरस्वती, बरोबर आहे का रे? परवा दिवशी मित्रांनो रामकृष्ण परमहंस यांच्या संदर्भात बघितलं होतं आपण, दक्षिणेश्वर काली मंदिराचे ते बरोबर आहे पुजारी होते रामकृष्ण परमहंस, यांचं नाव काय होतं? गदाधर चट्टोपाध्याय, बरोबर आहे का? स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश भवानराव खेडगीकर, बरोबर आहे, मानवेंद्रनाथ रॉय, हे पण नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. स्वामी दयानंद सरस्वती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न रे, खालीलपैकी कोण कराची अधिवेशनाला डॉक्टर मेहमूद या नावाने हजर होते? त्यांनी मित्रांनो भारत सोडला होता चार्ल्स मार्टिन नावाने. कोणत्या नावाने भारत सोडला होता? चार्ल्स मार्टिन नावाने भारत सोडला होता, भारत सोडला. आणि मित्रांनो त्यांनी कराची अधिवेशनाला डॉक्टर मेहमूद या नावाने ते हजर झाले होते. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवायचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. उत्तर पर्याय 3, मानवेंद्रनाथ रॉय. 1931 कराची अधिवेशनाला डॉक्टर मेहमूद या नावाने जे हजर होते ते आहेत मानवेंद्रनाथ रॉय. लक्षात ठेवायचं आहे, समजलं का? यस, उत्तर पर्याय 3. बाकी मित्रांनो भरपूर सारे प्रश्न त्यांच्यावरती आलेले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षांवरती बघा मागच्या वर्षात किती प्रश्न आहे, भरपूर प्रश्न विचारलेत. विष्णू भिकाजी गोखले हे कोणाचं पूर्ण नाव आहे? चला रे, आपल्यासाठी महत्वाचं आहे, विष्णू भिकाजी गोखले हे पूर्ण नाव कोणाचं आहे? सोडवा सोडवा सोडवा, कंटाळले नाही ना रे तुम्ही? हा कंटाळल्यावर सांगा बरं का मला की सर थांबू आता, तोंडावरती मोबाईल पडायला लागला वगैरे सांगा, मग त्यावेळेस थांबू वाटलं आपण, चालेल? हा चला, विष्णू भिकाजी गोखले काय पाहिजे? 3 नंबर? अरे 1 नंबर पाहिजे, विष्णू शास्त्री का विष्णुबुवा ब्रह्मचारी? विष्णुबुवा ब्रह्मचारी पाहिजे होतं तसं ते. विष्णू भिकाजी गोखले, प्रश्न मागाशी सोडवला की तुम्ही? चला उत्तर आलं पाहिजे रे. दिलेल्या विधानावरून व्यक्ती निवडायच्या आहेत तुम्हाला. चला चला चला, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे पोरांनो, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. वैदिक धर्माच्या प्रसारासाठी परोपकारिणी सभा स्थापन केली, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचं हिंदीत भाषांतर केलं, ते कोण आहेत? स्वामी दयानंद सरस्वती, बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं, 1875 ला आर्य समाजाची स्थापना केली आहे मुंबईला, आर्य समाज. 1877 म्हणलं तर लाहोर शाखा स्थापन केली, 1877 ला लाहोरला शाखा स्थापन. पुढचा प्रश्न रे, महाराष्ट्राचे पहिले लोकनायक कोणाला म्हणतात? सांगायचं आता. महाराष्ट्राचे
महाराष्ट्राचे पहिले लोकनायक म्हणून कोणाला ओळखलं जातं ते तुम्हाला निवडायचं आहे. चला चला चला, लूज पडायचं नाहीये बाबांनो. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला यायला पाहिजे, बाकी काही नाहीये. लावा ताकद. महाराष्ट्राचे पहिले लोकनायक म्हणून कुणाला ओळखलं जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हटलं जातं पहिले लोकनायक. बापूजी आणि पण लोकनायक आहे, पण ते नंतर आहेत. अगोदर चिपळूणकर, नंतर बापूजी आणे. लक्षात ठेवा बरं का, आधी चिपळूणकर, नंतर बापूजी आणे. पुढचं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये माझी मुंबई हे लोकनाट्य खालीलपैकी कोणी लिहिलं? चला चला चला, मुंबई मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, उत्तर आलं पाहिजे. आपट्याची पानं झेंडूची फुलं घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसरा सणानिमित्त आपणाला आणि आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, बरोबर आहे. काय उत्तर पाहिजे? अण्णाभाऊ साठेंचे आहे मित्रांनो माझी मुंबई. आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ कुणी लिहिला रे? चला चला चला, आमच्या देशाची स्थिती, उत्तर आलं पाहिजे. आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तुम्हाला उत्तर जमू शकतं, तुम्हाला उत्तर येऊ शकतं. लगाव ताकद, आलं पाहिजे उत्तर रे. उत्तर पर्याय, आमच्या देशाची स्थिती. अरे एखादं तरी, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं आहे आमच्या देशाची स्थिती, निबंधमाला यातून लिहिलंय, बरोबर आहे. आमच्या देशाची स्थिती, संध्येचे भाषांतर हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? चला रे, संध्येचे भाषांतर. सर 2 वाजेपर्यंत घ्या. बास की आता लय कशाला लय, जोपर्यंत चालू राहील तोवर घेऊ. हां तुम्ही थकला की मला सांगा. सर आता थांबा, हां अजूनही 30 संख्या आहे, म्हणजे अजूनही मित्रांनो लेक्चरमध्ये तुमच्यामध्ये आहे स्टॅमिना आहे, एनर्जी आहे, सगळेच दिसत आहे, त्याच्यामुळे लोड घ्यायचं कारण नाही. चला चला चला, संध्येचे भाषांतर हा ग्रंथ कुठे लिहिला? 11वीच्या पुस्तकात आहे संध्येचे भाषांतर. संध्येचे भाषांतर आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेकरांचं. बाळशास्त्री जांभेकरांचं संध्येचे भाषांतर. चला पुढचा प्रश्न. ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्राम रचना हा ग्रंथ कुणी लिहिला? वेळ रात्री 12:24, अजूनही विद्यार्थी लाईव्ह आहेत, लेक्चर करतायत, असं स्टेटसला टाकतो, म्हणजे अजून येतील. काही जणांच्या पहिल्या साखर झोपा झाल्या असतील, ते उठून बघतील, अरे हे काय चाललं एवढ्या उशिरा, यायला बसले ते. मग चला चला, ग्रामरचना, ग्रामरचना म्हणल्यानंतर कळायला पाहिजे.
दांडिया खेळून आली तर लेक्चर दिसलं सरजी, हा का चांगला धमाका चालूय. चला रे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एका ग्रामरचना लोकहितवादी, लोकहितवादींचा ग्रामरचना हा ग्रंथ एक ब्रिटिश दारिद्र्याला, सॉरी ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा. पुढचा प्रश्न रे, डॉट डॉट हे नव्याने प्रकाशित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनश्च हरिओम नावाचा घोषणा करून अग्रलेख लिहिला. चला रे, नवीन सुरुवात. ग्रामगीता आणि ग्रामरचना वेगळं, ग्रामगीता तुकडोजी महाराजांची, ग्रामरचना लोकहितवादींची. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे बाबांनो, आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. चलो फटाफट. पुनश्च हरिओम. बहिष्कृत भारत. पुढचा प्रश्न पटपट सोडवायचे. चला, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. चलो 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 फटाफट, आता लावायचे ताकद, काढायचं उत्तर, आलं पाहिजे उत्तर रे. उत्तर आलं पाहिजे. ल निवडा निवडा निवडा, बघा इथं महत्वाचं आहे त्यांच्या वर्तमानपत्राचा क्रम. मुकनायक, नंतर बहिष्कृत भारत, बरोबर आहे का रे? पण नंतर आहे समता मानवता जनता. कळतंय, समाज असा असायला पाहिजे होतं, समता मानवता जनता. ठीकने लक्षात ठेवायला सांगितलंय, पहिलं चुकलंय. भारत भूषण ही त्यांची प्रेस होती, बरोबर आहे का? यस. आणि 1930 ला काढलेल्या जनता पाक्षिकाचं 56 ला नामकरण प्रबुद्ध भारत झालंय, तर यस बरोबर आहे, प्रबुद्ध भारत बनलंय. म्हणून फक्त ब आणि क उत्तर असायला पाहिजे होतं. उत्तर पर्याय 4, कळलं? उत्तर पर्याय काय असायला पाहिजे होतं? उत्तर पर्याय 4. पुढचा प्रश्न रे, देव न मानणारा देव माणूस असं वर्णन कोणत्या समाज सुधारकांचं वर्णन वि स खांडेकरांनी केलंय रे? चला, देव न मानणारा देव माणूस असं कोणाला म्हटलेलं आहे ते निवडायचं आहे. चलो चलो चलो, सगळ्यांचं स्वागत आहे, उत्तर आलं पाहिजे पोरांनो. वाह, गोपाळ गणेश आगरकरांचं वर्णन केलं जातं, देव न मानणारा देव माणूस. देव न मानणारा देव माणूस म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. चला रे, खालीलपैकी ते कोण आहे ज्यांनी आपले थोरले बंधू यांनी मिळून स्वतःची जमीन व घरातले 700 रुपयाचे दागिने विकून पैसे उभे करून छापखाना विकत घेतला आणि वृत्तपत्र सुरू केलं होतं? वृत्तपत्राचं नाव होतं दीनबंधू. आता निवडा, वृत्तपत्राचं नाव होतं दीनबंधू. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, 1877 ला सुरू केलं होतं. आता निवडा कोण असतील ते. मग चलो फटाफट, वा, कृष्णराव भालेकरांचं हे वर्तमानपत्र आहे, ध्यानात ठेवायचं. 1877 ला सुरू झालं होतं, 1880 ला जर असेल ना मित्रांनो, तर ते मुंबईमधून चालवलं होतं, बरोबर आहे का? कामगारांचे दुःख मांडलेले आहे त्या वर्तमानपत्रातून, नारायण मेघाजी लोखंडे. आणि हे जर पुण्यात असेल 1877,
सत्यशोधक समाजाचं मुखपत्र, मग ते भालेकर आणि त्यांचे बंधू, बरोबर आहे, रामचंद्र भालेकर, ध्यानात ठेवा. कळलं? चहा प्यायला या सर. हो हो प्या प्या चहा प्या. चला, कोणत्या पुस्तकाला बाबा पद्मनजी यांनी प्रस्तावना लिहिली आहे? कोणत्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे ते निवडायचंय. चला रे, उत्तर आलं पाहिजे. जेवा जेवा जेवा. आता काय बाबा, तुम्हाला मोठा दिवस उगवलाय सगळ्यांना. कोण चहा पितय, कोण जेवायला लागलंय. आता काय सुट्टीच देत नाही वाटतं. घरचे सुद्धा म्हणायला बसलेत आज. आज रोज नुसता मोबाईल मध्ये बोट घालत असतो. आज लेक्चर करतोय म्हणलं की काय झालंय काय माहिती, एवढ्या उशिरापर्यंत जागून. काय उत्तर यायला पाहिजे बाबांनो? उत्तर यायला पाहिजे ब्राह्मणांचे कसब, बरोबर आहे का? 1869 बाबा पद्मजी यांनी प्रस्तावना लिहिली होती, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न रे, लेख वाचून घे सगळे. चला हा सोडवायचा आहे. महात्मा फुले यांच्यावरती ज्ञान प्रकाश प्रभाकर विविध ज्ञान विस्तार निबंधमाला या पत्राने टीका केली, त्यामध्ये कोणत्या पत्राने सत्यशोधक समाजाच्या बैठकीच्या वृत्तांताला शूद्राच्या सभेचा वृत्तांत असं शीर्षक दिलं होतं रे? चला चला चला, उत्तर आलं पाहिजे प्रत्येकाला. 100% उत्तर आलं पाहिजे. शेवटचे 15 मिनिटं घेऊ अजून, मग थांबू आपण. चालेल, शेवटचे 15 मिनिटं अजून काही प्रश्न आहे ते सोडूया, आणि मग वाटलंच तर थांबलं तरी चालेल. काही अजून थोडे वेगळे पण प्रश्न देतो सोडवायला. चालेल ना? चालेल का सगळ्यांना? माझा पपी अभ्यासाला लागला म्हणतील, बरोबर आहे प्रज्ञा. उत्तर पर्याय 3, निबंधमाला. निबंधमाला ह्या वर्तमानपत्राने मित्रांनो शूद्राच्या सभेचा वृत्तांत शीर्षक दिलं होतं. आपल्याला माहित पाहिजे निबंधमाला चिपळूणकरांची. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला. भाऊ द्वंदा बघून गेला, लेक्चर करतोय का पिक्चर बघतोय? लखा लखा लखा, विश्वास नाही याचा अर्थ तुमच्या बघ. चला, भारतातील खालीलपैकी कोणत्या पक्षाचा उल्लेख सायमन कमिशनने भारतातला एकमेव सुसंघटित शिस्तबद्ध निश्चित कार्यक्रम असणारा पक्ष असं केला रे? चला उत्तर आलं पाहिजे. भारतातील एकमेव सुसंघटित शिस्तबद्ध व निश्चित कार्यक्रम असणारा पक्ष असं वर्णन केलेलं आहे. झोपा, तुम्हाला झोपायचं असेल तर तुमच्यावरती. आता आम्ही काय सांगायचं तुम्हाला झोपायचं असेल. स्वराज्य पक्ष 100 वर्ष पूर्ण झालेत 1 जानेवारी 2023. किती वर्ष पूर्ण झाले? 100. कधीची सुरुवात आहे वर्तमानपत्राची? 1923. कळलं? स्वराज पार्टी. आणि माहीत असू द्या, सायमन कमिशनने उल्लेख केला होता स्वराज पार्टीचा, एकमेव सुसंघटित निश्चित ध्येय धोरण कार्यक्रम असणारा पक्ष. बाकी मित्रांनो, तरुणांचं पहिलं आंदोलन होतं बरं का हे, तरुणांचं पहिलं मोठं आंदोलन, ज्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, बरोबर आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सगळे पुढे आलेले आहेत प्रामुख्याने. तरुणांचं पहिलं आंदोलन म्हटलं जातं. कळलं? लक्षात राहायला पाहिजे. पुढचा प्रश्न रे, राहुल म्हणतोय सर खरंच लाईव्ह आहे का? ए बाबा, लाईव्ह नाही मग काय, हे चाललंय होय तवा. राहुल दिगोले. हा, आता कळलं का तुझं नाव घेतलंय मी? लाईव्ह चाललंय. अयोग्य असणारे विधान निवडायचं आहे. चला रे, उत्तर आलं पाहिजे. मला वाटलं लाईव्ह नाही, लाईव्ह चाललंय बाबा. एवढ्या उशिरा चाललंय म्हणजे काय, साधा सोपा कार्यक्रम आहे का?
चला चला चला, उत्तर आलं पाहिजे बाबांनो, फटाफट वाचायचंय, उत्तर आलं पाहिजे तुम्हाला, महत्त्वाचा प्रश्न आहे. काय उत्तर आहे? भारत सचिव हे पद रद्द झालं. चुकीचं आहे का हे? चुकीचं आहे. भारत हे नाही पद रद्द झालं, हे नवीन ठीक आहे. भारतीय उच्चायुक्त हे पद निर्माण करण्यात आलं. पहिला होता उच्चायुक्त विल्यम मेयर, बरोबर आहे का? पहिला उच्चायुक्त हाय कमिशनर म्हणून ज्याला नेमलं तो विल्यम मेयर होता. बाकी महत्त्वाचं इथं अजून एक गोष्ट, पहिला भारतीय म्हणलं तर दाजीबा मेहरबानजी दलाल, बरोबर, पहिले उच्चायुक्त. म्हणजे भारत सचिव पद हे काही इथं रद्द नाही झालेलं. भारत सचिव जे पद आहे ते रद्द कधी झाले बाबांनो? भारत मंत्री सांगा, डिपार्टमेंटल पीएसआय साठीच चाललंय ना एवढं सगळा कार्यक्रम, सगळ्यांसाठीचे. बाकी उजाडले पण सूर्य कोठे आहे हे बरोबर आहे. बाकी 1919 कायद्यावरती टीका कोणत्या कोणत्या रे? जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर है, कबूल ना कबूल, हा हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया पण नव्हे. कळते का? परीक्षेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, इम्पॉर्टंट आहे. भारत मंत्री पद 47 रद्द आहे, भारत मंडळ रद्द आहे, इंडिया काउन्सिल 1935 कायदा, बरोबर आहे. भारत मंत्री रद्द झालेले 47 कायद्याने. सो कोणत्या कायद्याने निर्माण झालं म्हणलं तर 1858 कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया पद निर्माण झाले, 1858 कायदा. आणि पहिला भारत मंत्री होता लॉर्ड स्टॅनले. कोण होता? लॉर्ड स्टॅनले. विसरायचं नाहीये पोरांनो, आलं पाहिजे उत्तर. मग इथं तुम्हाला अयोग्य विधान विचारले तर अयोग्य कोणते? फक्त मग एक नंबर उत्तर येईल का? थोडस डोकं लावायचं, उत्तर आली पाहिजे. पुढचा प्रश्न रे, चला चला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कुणी दिली? एक मिनिट मला पाणी घेऊ द्या, तोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवा. महात्मा ही उपाधी, महात्मा उपाधी विचारलंय मित्रांनो. महात्मा ही उपाधी कोणी दिलेली आहे? रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी श्रद्धानंद. सुभाषचंद्र बोस यांनी कोणती दिली बाबांनो? ही राष्ट्रपिता म्हटले त्यांनी, कळलं? राष्ट्रपिता. सरोजिनी नायडू, बापू, एनी बेझंट यांनी भारतीय राजनितीचा बच्चा असं म्हटलंय त्यांना. महात्मा उपाधी म्हटलं तर स्वामी श्रद्धानंद असतील, आपल्यासाठी महत्वाचं आहे. राहील देणार? यस. पळाले काही जण, काही जण पळाले, 100 खाली आली संख्या. आता काही जणांच्या डोळ्यावरती झोप आलेली दिसते. चला, अयोग्य विधान निवडायचे पोरांनो, खालील विधाने तपासून अयोग्य विधान. चला चला चला, लक्ष द्या इकडं. सॉरी फॉर लेट. ओके, सॉरी फॉर लेट. लवकर यायला पाहिजे होतं, उशीर झाला का तुम्हाला? रात्रीचे 12:40 झाले. हा हा, तुम्ही आहे लाईव्ह, लाईव्ह चॅट मध्ये आहे, तुम्हाला प्रश्न दिसतोय ना. लॉर्ड लवशी मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम खातं स्थापन केलं होतं 1854. हा, लॉर्ड विल्यम बेंटिंकने ठगांचा बंदोबस्त केलाय. लॉर्ड कर्झनने वायव्य सरहद प्रांताची निर्मिती केली. राज उपाधी कायदा ज्याला रॉयल टायटल ऍक्ट म्हणतात तो मित्रांनो कॅनिंगने केला होता, बरोबर आहे का? 1877 पहिला दिल्ली दरबार पण भरवला, राणीला कैसर हिंद पण दिलेला आहे, बरोबर आहे का? भारताची सम्राज्ञी असा किताब दिलेला आहे. त्यामुळे चौथं चुकीचं येतं, चौथं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न रे, चला हे उत्तर आलं पाहिजे. लय खतरनाक आहे हा प्रश्न.
चला 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 उत्तर आलं पाहिजे, हे पण वायसीएम मधलं आहे। चलो उत्तर आलं पाहिजे। हाँ हाँ बरोबर आहे। ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का यशराज, 7चा क्लास 7:15 झाला, मग त्याच्यामुळं बाकीचे क्लास पुढे ढकलले, मग 9:30चा क्लास आपण 10:15 घेतला, असं झालं ते। आणि मग 10:15 ते नॉन स्टॉप चालू आहे आत्ता, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून सगळा दणका चालू आहे। चला उत्तर सोडवायचं आहे। पहिलं बघा, पैठण तालुक्यातली इसरवाडी ही विदर्भातली राही मराठवाड्यातली पहिली शाखा मानली जाते, वायसीएमच्या पुस्तकात ते बरं काही। कोणती आहे? इसरवाडी, पहिलं चुकलंय। बाकी इसरवाडी शाखेचे संस्थापक सखाराम खोंड पाटील बरोबर आहे। भिलार साताऱ्यातली रावजी शिरोळेंची नाही, रावजी शिरोळे मित्रांनो शिवाजीनगर गावठाण बांबुर्डे शाखेचे होते रावजी शिरोळे, भिलारला भिलारे गुरुजी बरोबर आहे। आणि सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायण कडलक तर खजिनदार रामशेठ उरवणे हे होते बरोबर आहे। ब आणि ड करेक्ट आहे, तुम्हाला विचारलं योग्य विधान, तर ब आणि ड उत्तर असायला पाहिजे, उत्तर पर्याय 3। कळलं? पुढचा प्रश्न, चला। त्यांचा जन्म टिंबू या गावी झाला, ते बर्वे प्रकरणात सहभागी होते, त्यांची बाजू फिरोजशाह मेहता यांनी लढवली होती आणि संमती वय विधेयकाला त्यांचा पाठिंबा होता। बाकी ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा, अंधानुकरण नको असे ते म्हणायचे। चला रे, चला चला उत्तर आलं पाहिजे, फटाफट उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला उत्तर जमणं गरजेचं आहे। अजूनही ज्याने व्हिडिओला लाईक केलं नसेल त्याने लाईक ठोका। गोपाळ गणेश आगरकर, सरळ आहे ना। टेंभू कराड जवळच्या टेंभू या गावी जन्म, बर्वे प्रकरणात सहभागी होते, बाजू फिरोजशाह मेहतांनी लढवली, नंतर त्यांची सुटका झाली, माहीत असेल महात्मा फुलेंनी बरोबर आहे 10,000 रुपयाचा जामीन भरला, नंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि प्रामुख्याने दामोदर सावळाराम येंदे यांनी मित्रांनो मिरवणूक काढली बरोबर आहे मुंबईमध्ये। आपल्यासाठी त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कळलं? येस। पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली? आता हा प्रश्न महत्वाचा आहे। पहिले अध्यक्ष कोण होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे? शाहू महाराज, बरोबर आहे का। आता स्थापनेवेळी जी मीटिंग भरली होती त्या स्थापनेवेळीच्या मीटिंगमध्ये मात्र अध्यक्ष कोण होते? विल्यम वेडरबर्न, लक्षात ठेवा। पुढे बघा, टिळकांचा उल्लेख केलाय त्यांनी। हा प्रश्न सोडवायचा रे। कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? हा प्रश्न महत्वाचा आहे, सोडवा। चलो 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 फटाफट उत्तर आलं पाहिजे, सोडवा। परसराम घोसरवाडकर, कळतंय का? इथं जर शाखा शब्द असता ना शाखा अध्यक्ष, तर भास्करराव जाधव 1911 कळतंय का बाबांनो? प्रश्न ध्यानात घ्या, तुमच्या बाजूने प्रश्न ध्यानात घ्या। परसराम घोसरवाडकर आपल्यासाठी महत्वाचा आहे, सत्यशोधक समाजाची शाखा, शाखा असतं तर भास्करराव जाधव, परसराम घोसरवाडकर, बाकी सदाशिव पाटील बेनाडीकर माहिती तुम्हाला, क्षात्र जगद्गुरु। ओके, हा नवे शंकराचार्य वगैरे असं आलं तरी ध्यानात ठेवा। पुढचा प्रश्न रे, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? बोर्ड ऑफ कंट्रोल निवडा रे, बोर्ड ऑफ कंट्रोल।
बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना मित्रांनो जर बघितली, सर मुलाला झोप चालेल चालेल काय हरकत नाही, आता शेवटचे एक 5 मिनिटं घेतो आपणच थांबणार आहे. बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना मित्रांनो 1784 पीट्स इंडिया ऍक्टने केलेली आहे, कळलं? लक्षात ठेवायचं आहे, पीट्स इंडिया ऍक्ट म्हटलं तर 1784 बोर्ड ऑफ कंट्रोल. ओके, साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणता गव्हर्नर जनरल हा ओवेन मेरेडिथ या नावाने प्रसिद्ध होता रे? ओवेन मेरेडिथ नावाने प्रसिद्ध असलेला गव्हर्नर जनरल, लगाव ताकद, उत्तर आलं पाहिजे पोरांनो. आलं उत्तर, सोप्प आहे. लॉर्ड लिटनला मित्रांनो ओवेन मेरेडिथ म्हणतात, कळते? लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होता हा, बरोबर आहे. दिल्ली दरबार पहिला भरवला होता दुष्काळामध्ये मित्रांनो, एक तो काय करत होता, एकीकडे दुष्काळ पडला होता पण त्यांनी दिल्ली दरबार भरवून प्रचंड खर्च केला होता. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा निरो फिडल वाजित होता, बरोबर आहे का, जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडल वाजित होता, असं सुद्धा त्या तत्कालीन वृत्तपत्राने त्याच्याबद्दल बोललेलं आहे. ओवेन मेरेडिथ, लॉर्ड लिटन, लक्षात ठेवा. रॉयल टायटल ऍक्ट केला, राणीला कैसर हिंद भारताची सम्राज्ञी किताब दिलेला आहे. आणि मग 1877 दिल्ली दरबाराला मित्रांनो कोण उपस्थित आहेत? खादीच्या वेशामध्ये सार्वजनिक काका उपस्थित आहे, ज्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. डन, लिटन महत्वाचा आहे, ओवेन मेरेडिथ. बाकी मित्रांनो ज्या गोष्टी लिटनने केल्या त्या रद्द करण्याचे काम रिपनने केलं, मग सगळ्याच गोष्टी असेल, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट असेल, आर्म्स ऍक्ट असेल, बरोबर आहे. ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या गोष्टीनंतर रिपनने रद्द केलेल्या आपल्याला प्रामुख्याने दिसतात, हे देखील इथं ध्यानात ठेवा. समजलं का? हे सगळं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. शेवटचे 3 प्रश्न घेऊ आणि आपण थांबू मग. चला हा सोडवायचा आहे. 1887 मराठा ऐक्येच्यू सभा ही संघटना विद्येत मागासलेल्या लोकांसाठी कुणी सुरू केलेली आहे? चला चला चला, तुम्ही मोठ्या संख्येने खरं तर शेवटपर्यंत राहिला. आता काय साहजिकच आहे, 2.5 तासापेक्षा जास्त कालखंड तुम्ही लेक्चर करताय आणि सध्या झोपची वेळ आहे, त्याच्यामुळे झोप येऊ शकते असं काय नाही, तरी सुद्धा संख्या मोठी आहे, कळलं? यस, शेवटचे 3 प्रश्न घेऊन थांबू आपण. कोण आहे? नारायण मेघाजी लोखंडेंची संस्था आहे मित्रांनो ती, कोणती? मराठा ऐक्येच्यू सभा मुंबईला स्थापन केली होती. ओके, सो गंगारामभाऊ मस्के म्हणलं तर डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन आहे. तुकाराम तात्या पडोळ म्हणलं तर मित्रांनो कोणता ग्रंथ आहे? जातीभेद विवेकसार. बाकी कृष्णराव भालेकर ध्यानात ठेवा, महत्वाचा आहे. पुढचा, स्त्री विचारवती ही संघटना कुणी स्थापन केली रे? स्त्री विचारवती संघटना कुणी स्थापन केलेली आहे ते निवडायचे तुम्हाला. स्त्री विचारवती सभा निवडा, आलं पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये. सरस्वतीबाई जोशी यांनी मित्रांनो स्त्री विचारवती सभा ही संघटना स्थापन केलेली आहे, लक्षात ठेवायचं. स्त्री विचारवती सभा म्हटलं तर कुणाची आहे? सरस्वतीबाई जोशी. रामाबाई रानडे यांच्या संदर्भात जर बघितलं तुम्ही तर तुम्ही हिंदू लेडीज सोशल क्लब बघितले, जोड्या लावला बऱ्याच वेळा विचारले, याच्यावर विचारले का रे बाबांनो? हिंदू लेडीज सोशल क्लब हा, त्याचबरोबर प्रामुख्याने काय येरवडा कारागृहाच्या अधीक्षक आहेत, मानद अधीक्षक, त्यांच्यावरती ते पण आहे. आणि सेवा सदन एक महत्वाचं, जोड्या लावाला सेवा सदन. येसुताई
येसुबाई सावरकरांचं म्हणलं तर आत्मनिष्ठ युवती समाज. आत्मनिष्ठ युवती समाज महत्वाचा आहे, कळलं का? आपल्यासाठी महत्वाचं आहे. लक्ष्मीबाई केळकर हे पण नाव महत्वाचं आहे. राष्ट्रसेविका संघ त्यांचा आहे, कळते? राष्ट्रसेविका संघ, राष्ट्रसेविका संघ म्हणजे RSS. 1936 वर्धा, ध्यानात ठेवायचं नाव. जोड्या लावायला वगैरे विचारली जाऊ शकतात. पुढचा प्रश्न रे, चला रे, आता थोडस कशाच्या रिलेटेड प्रश्न आहे. जमीन महसूल सुधारणा पद्धती, उत्तर येते का बघा. हा सेकंड लास्ट आहे, अजून एक शेवटचा होईल मग आपण थांबू. चला चला चला, सोडवायचे, व्हिडिओला लाईक करायचे बाबांनो. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. सर ऑक्टोबर पार्ट टू कधी येणार? घेऊ ना सायली मॅडम, घेऊ. सर बस झालं, जा तुम्ही. शेवटून दुसरा प्रश्न राहिलाय तर सांगितले. पहिलं बरोबर आहे का रे? 22 मार्च 1793 रोजी बंगाल प्रांतात लागू केल्याची घोषणा केली. कॉर्नवालिस कायम धारा येते. 1765 ईस्ट इंडिया कंपनीला बंगालची दिवाणी मिळाली, बरोबर आहे. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायम धारापद्धतीत व्यापाराची तत्वे दिसतात, बरोबर आहे. हा हे तीन तर बरोबर आहे. आता होल्ट मॅकेन्झी याला म्हणत नाही उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचा जनक, तो कोण आहे? मार्टिन बर्ड आहे. उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचा जनक बर्ड हे चुकलं. आणि भारतातला रयतवारीचा पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यात नाही, हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. 12 महल जिल्हा मद्रास, 12 महल जिल्हा मद्रास या ठिकाणी मित्रांनो भारतातला पहिला प्रयोग आहे. मग तुम्हाला विचारले काय योग्य, हा योग्य असणारे अ ब क योग्य आहे, चुकीचं म्हणलं तर क ड आणि ई आहे. मार्टिन बर्ड विसरू नका आणि 12 महल विसरू नका. आता शेवटचा प्रश्न मित्रांनो या लेक्चरचा, अजून भरपूर प्रश्न बाकी, तरी अजून 100 प्रश्न बाकी आहे, पण तरी शेवटचा थांबू मग आपण इथं. भारतात मार्च 1946 आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये कोणते सदस्य होते? चला रे उत्तर आलं पाहिजे. चला 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 फटाफट. सोडवायचं आहे, उत्तर आलं पाहिजे. लावा ताकद काढायचं, उत्तर आलं पाहिजे. उत्तर जुळते का? जुळलं पाहिजे सगळ्यांना. काय उत्तर येते बाबांनो? कॅबिनेट मिशन 1946, त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशन मध्ये तिघ जण कोण होते? उद्या घेणार ना, उद्या घ्यायचं, उद्या सकाळी 9 वाजता यायचं. 9 9:15 होईल, पण घ्यायचं उद्या पण. भरपूर प्रश्न अजून लय येतात प्रश्न बाबांनो, ध्यानात ठेवायचंय. पॅथिक लॉरेन्स, अलेक्झांडर आणि स्ट्रेफर्ड क्रिप्स हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. उद्या सकाळी पहिल्यांदा POIQ होतील, मग आपले माझे सोडू. आधी POIQ सोडवायचे आयोगाचे, बरोबर आहे. कार्तिक लॉरेन्स, अलेक्झांडर क्रिप्स, कॅप लक्षात ठेवा, SCP लक्षात ठेवा, तुम्हाला जे सुविस्कर वाटेल ते लक्षात ठेवा. कार्तिक लॉरेन्स, बरोबर आहे. त्यानंतर क्रॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर, अलेक्झांडर, SCP क्रिप्स आणि कार्तिक लॉरेन्स, कसंही ध्यानात ठेवा. क्लिअर इथपर्यंत? धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू मित्रांनो, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. 2 तास 40 मिनिटापेक्षा कालखंड मोठा आहे, या कालखंडामध्ये कंटिन्युअस तुम्ही राहिला. 100 जास्त प्रश्न आपल्याला बघता आले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद. थांबे या ठिकाणी. सगळ्यांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. उद्या दसरा आहे, तुमच्या आयुष्यामध्ये मित्रांनो आनंदाचे सगळे क्षण लवकरात लवकर हे हो या शुभेच्छा, बरोबर आहे. सुख समाधान आणि ऐश्वर तुम्हाला लाभो या देखील शुभेच्छा मित्रांनो आहे महागणपती चरणी. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद सगळ्यांना, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय, टेक केअर. थँक्यू सो मच, खरं तर तुम्हाला म्हणणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सगळेजण एवढ्या
पेशन्सने कंटिन्युअसली बसलेला आहे. एवढ्या रात्री सुद्धा म्हणजे साधारणतः नाही म्हणलं तर 1 वाजा आलेत, 12:56 झालेत आणि तुम्ही सगळेजण लेक्चर करताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना थँक्यू. तुमचा सपोर्ट असा कायम राहू द्या बरोबर आहे सगळ्यांना उबंटू मित्रांनो, कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. सगळ्यांना उबंटू उबंटू उबंटू. आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित मायभूमी आम्ही खुले कशाला. आता मात्र जोर लावायचा आहे पोरांनो, ताकद द्यायची आहे घरच्यांना, त्यामुळे जोर लावा, ताकद लावा. ओके, थांबू या ठिकाणी. सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. बाय, टेक केअर, धन्यवाद, गुड नाईट. थांबूया या ठिकाणी. ओके ओके, ठीक आहे, चला गुड नाईट. काळजी घ्या स्वतःची ना. अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे, तो अभ्यास मात्र करत राहायचा आहे कंटिन्युअसली. चला चला चला.